निरंतर वाचे राम नाम।
संयुक्त विद्यमाने हा सुरू करण्यात आलेला आपला कीर्तन विषयक उपक्रम आधी 11 महिने झाला, नंतर मध्ये दुर्दैवाने कोरोनाच्या त्या महामारीमुळे खंड आला. पुन्हा सोहम समूहाच्या सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला की निदान अधिक मासाचं औचित्य साधूया आणि अधिक मासाच्या निमित्ताने 6 कीर्तन सेवा होऊ द्या. पण सर्वांचा आग्रह आणि सर्वांचं मत विचारात घेऊन पुन्हा गेल्या महिन्यापासून अविरतपणे आता या मंदिरामध्ये पुन्हा हा उपक्रम आपण सुरू केलाय. या नव्याने पुन्हा सुरू झालेल्या उपक्रमातली दुसऱ्यांदा आलेली माझ्या वाटचे म्हणजे या गेल्या वेळी असावडे त्यांचं आपण कीर्तन ऐकलं. आज माझ्या वाट्याला आलेली परम भाग्याने वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरण स्पर्श करतो, माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला, प्रभू रामचंद्रांना आणि माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रार्थना करतो की आजची कीर्तन सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. सज्जनो, खरं तर 7 दिवस किमान त्याच्यावर निरूपण करावं लागेल असा राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांचा अभंग चिंतनासाठी समोर घेतलाय. भाव बळे तरले, आपण शब्दात आधी अभंग एकदा पाहूया आणि मग जेवढा आपल्याला उपलब्ध वेळ आहे तेवढा निरूपण मांडण्याचा प्रयत्न सद्गुरु कृपेने जेवढा जमेल तेवढं करूया. समर्थ या अभंगातून आम्हाला सांगतायत, भाव बळे तरले मानव, भाव बळे तरले सारा सार विचार विलोकुनी, भव हा निस्तरले मानव, भाव बळे तरले राम नाम निरंतर वाचे, राम नाम निरंतर वाचे निज पति हो स्थिरले मानव, भाव बळे तरले. आणि अखेरच्या चरणात फलश्रुती सांगत आहे,
दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले मानव भाव बळे तरले। सद्गुरुनाथ महाराज की जय। खरतर सर्वच संतांनी आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आल्यानंतर कशी वाटचाल करावी याचं मार्गदर्शन केलंय, पण या सगळ्याचं सार सांगणारा जणू काही सारभूत अशा प्रकारचा अभंग समर्थांनी या निमित्ताने ठेवलाय। समर्थ या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत की जर भावाचं बळ असेल, भावरूपी बळ जर आमच्याकडे असेल, तर आणि तरच या भवसागरातून आपल्याला तरुण जाता येईल, या भवसागरातून आपला उद्धार होईल, अन्यथा फार कठीण आहे। समर्थांनी या भवसागराचं फार वेगळं वर्णन केलंय, संसार म्हणजे महापूर माझी जलचरे अपार, असे माझ्या संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू वगैरे इथे बसलेलेच आहेत, तसेच बैठकीला जाणारे श्री सदस्य देखील नेहमीचे बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना लक्षात येईल की दासबोधाच्या माध्यमातून इतक्या छान प्रकारे वर्णन समर्थांनी आमच्या समोर करून ठेवलंय। याच संदर्भामध्ये माऊलींची जर ओळी पाहिली, बाराव्या अध्यायामध्ये सगुण भक्तियोगात माऊलींनी इतकं छान वर्णन केलंय, भव सिंधूचे निमाजे कवणासी धाकून नुपजे, ते तत्सरी की माझे विहिती, माझे प्रियजन जरी असतील तरी या भवसागरात सगळेजण घाबरणार आहेत, अशा भवसागरात मी बुडू नये। म्हणून समर्थ हा अभंग घेऊन आमच्यासाठी आले की बाबांनो घाबरू नका, मी सांगतो तेवढं फक्त ऐका। ज्याने ज्ञानेश्वरीचा आणि दासबोधाचा अभ्यास केला त्यांना हा अभंग समजायला फार मदत होईल। मुळामध्ये मी आपल्याबद्दल कशाला सांगू, मी माझ्या स्वतःचाच सांगतो, दरबारी साहेब राजूभाई जन्माला आल्यापासून म्हणजे समजायला लागल्यापासून तरी या क्षणापर्यंत मी प्रत्येक गोष्ट मला चांगली कशी मिळत जाईल, माझं चांगलं कसं होत जाईल याचाच प्रयत्न करतोय। आणि खरं सांगायचं तर मला वाटत नाही याला कोणी अपवाद असेल म्हणून। अगदी हिमालयामध्ये सर्व संत परित्याग करून गेलेला साधू त्याला जर गाठलं, इच्छा उत्कट आहे की मी या इथे तपाचरणाला बसलेलो आहे, मला याची देवी याची डोळा भगवंताचा साक्षात्कार घडावा, म्हणजे काहीतरी घडावं असं त्यालाही वाटतंय ना, चांगलं आहे तो आहे, मला वेगळं वाटतं। मी तर नेहमी सांगत असतो तुकोबाराय विवेकजी आमचा अभंग फार वेगळा सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावय। आम्ही डॅम्बिसो, मी आपल्याला नाही म्हणत, आम्ही म्हणतोय कीर्तनकार, आम्ही म्हणतो घेईन मी जन्म याजसाठी देवा नवीन बंगला बांधावय, यासाठी नवीन जन्म घ्यायचा आहे का, मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आहेच हे पुढचं लागलेलं लटांबर किती वेळा। आणि मग तुकोबा आम्हाला विचारतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती फजिती करून घ्यायची, नको असेल फजिती तर समर्थांच्या या अभंगामध्ये चिंतन करावं लागतं। समर्थ म्हणतात की आजही माझी स्थिती, माझी म्हणजे समर्थ नाही म्हणत, माझ्यासारख्या जडजीवांची स्थिती कशी आहे की नेमकं मला काहीतरी व्हावं असंच वाटतंय। अगदी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून फाल्गुन मध्य अमावस्येपर्यंत किंवा फाल्गुन अमावस्येपर्यंत वाटतंच काहीतरी व्हावं, जागृती आल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी गाढ झोप लागेपर्यंत इच्छा असतेच काहीतरी व्हावं, काहीतरी व्हावं, भले चांगली इच्छा असेल की एकदा तरी भगवंता साक्षात्कार घडो, एकदा तरी भगवंता दर्शन दे, उत्कट स्थिती आली असेल पारमार्थिक मार्गामध्ये तर ही स्थिती असेल, आता मग उठल्यानंतर गाडी नीट मिळेल ना, वेळेत आवरेल ना, माझं कॉर्नर सीट विंडो सीट नीट मिळेल ना, बारीक बारीक गोष्टी असतात, आम्ही त्याचाच विचार करतो, म्हणजे काहीतरी हवंय, काहीतरी हवंय। संस्कृत मध्ये धातू आहे भूभवती म्हणजे होणे, आशीर्वाद देताना सुद्धा आम्ही सांगतो बघा ना, आपल्याला सांगायला हरकत नाही, भागवत साहेब आम्ही जेव्हा कीर्तनात जातो, भाऊंना कल्पना आहे, सप्ताला जेव्हा आम्ही वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात जातो तिथे मग थांबवतात, महाराज या ना, घरी व्यवस्था केली, गेल्यानंतर तिथे कोणीतरी नेमकं याच वेळी ते सप्ताह सुरू असतात, ते 10वी 12वीची परीक्षा हमकाच कोणतरी एक जण असतो घरात, अरे महाराज अरे पाया पण आशीर्वाद घे, महाराजाला माहिती त्याने 10वी 12वी कशी दिली होती, पण आशीर्वाद मागतात, आम्ही पण ते टेचत आशीर्वाद देतो, यशस्वी भव,
आम्ही संताला सांगतो शतायुषी भव, अरे पठ्याला स्वतःला आयुष्याचा पुढचा भरोसा नाहीये, हा आशीर्वाद देतोय शतायुषी भव. आणि भू भवती म्हणजे होणे थांबतंय का कधी? कुमारिका कोणी आली माहिती लगेच सांगतो चांगला विवाह तुझा होऊ दे, म्हणजे त्याच्यातही भवच लग्न होऊन आली अष्ट, आता म्हणत नाही आपण ते, पण अखंड सौभाग्यवती भव. कोणतरी मुलाला घेऊन आली दर्शनाला कि मग ते पुढचा संसाराच्या सगळ्या कधी थांबेल मला सांगा. मी ते एक उदाहरण सोपं सांगतो, आमच्या भूभवती म्हणजे होण्याच्या इच्छा कधीच थांबत नाही, कधीच. मी एक साधं उदाहरण सांगू आपल्याला, मी नेमकं अगदी काही नाही कफल्लक अवस्थेत रस्त्याने जातोय, खिशात हात घालून बघतोय काही नाही, आणि मला लक्षात आलं की अरे स्टेशनवर लवकर पोहोचलं तरच लोकल मिळणार आहे. शेअर रिक्षा दिसते स्टँडला, पण 10-20 रुपये सुद्धा खिशात नाही आहेत. मी भगवंताला म्हणतो देवा हरिपाठ रोज म्हणतोय, प्रत्येक ठिकाणी सप्त असेल की मी कीर्तन प्रवचन ऐकायला जातोय, अरे निदान शेअर रिक्षाचे तरी पैसे द्यायचे, बाकी काही मी मागतोय का देवा? तुझा भक्त आहे, मला गाडी मिळण्यासाठी तरी एवढी व्यवस्था कर. भगवंत अत्यंत कृपाळू आहे, तो ती व्यवस्था करतो. आणि 10-20 रुपये माझ्या खिशात यायला लागतात, 10-20 रुपये मला मिळतात, शेअर रिक्षा मी करतो, वा वा आता कशी आता गाडी व्यवस्थित मिळायला लागली. एक दिवशी गडबड अशी होते की माझ्या ऑफिसला सुट्टी नसते म्हणून मी गेलेलो असतो, पण बाकीच्याला सुट्टी असते, ते म्हणजे शेअर रिक्षाला ते भाडं मिळत नाही बाकीचं. आपण त्याला सांगतो दादा चल ना गाडीची वेळ झाली, सीट नाही भरल्या म्हणतो. मी वापरलेले बरं का शेअर रिक्षा, त्यामुळे मला त्यांची भाषा माहिती आहे, भाडं आलं नाही म्हणतात, सीट नाही भरल्या, शिटा आल्या नाहीत म्हणतात. अरे गाडीची वेळ झाली साहेब, सीट नाही भरली. मग मी पुन्हा सांगतो देवा एवढी कृपा केलीस, 10-20 रुपये दिलेत, हे जर आता त्याला विचारलं डायरेक्टला 40 रुपये होते, 40 रुपये देता का बघा आता देवा, अरे एवढं केलं असतं तर 40 रुपये दिले असतं तर काय बिघडलं असतं? देव दयाळ, दुसऱ्यापासून 40 रुपये मिळायला लागले थेट रिक्षा. एक दिवशी रिक्षावाल्यांचा होता संप, गाडी सुटायची वेळ झाली. मग म्हणतो एवढं बघितलं तर वॅगनार चालली होती एक बाजूने, देवा अरे बघ किती नशिबवान आहे ती माणसं, वॅगनार मिळाली असती तर किती बरं झालं असतं, तुला किती अवघड. आणि आम्ही असं देवाला शिकवतो बरं का अक्क, देवा वॅगनार तुला महाग आहे का, तुला अशक्य का, तुला जड आहे का, तू आत्ता असं असा हात फिरवला की वॅगनार तयार होईल? देव तरी दयावळ म्हणतो जाऊ द्या, एवढं नाव घेतले त्यांनी आपले, तर ह्याच्या भक्तीच्या ओझ्यात आपण नको राहायला, चल वॅगनार. वॅगनार मिळते, 2 वर्ष छान चालतो, बाजूने नेमकी BMW ऑडी मर्सिडीज घेऊन जाते, आणि स्पीड ब्रेकरवर मला फरक कळतो, मी असा हलतोय, वॅगनारवाला असा हलतोय, पण तो बाकीचा जाताना एकदम अरे देवा अशी गाडी दिली असती तर तुला काय मोठं बिघडत होतं. मग ती पण गाडी मिळते, पण ती मीच चालवत असतो. नंतर एकदा नेमका त्याचा टायर होतो पंक्चर, मी आपला स्टेपनी काढण्यासाठी ते जॅक वगैरे लावतो गाडीला, आणि नेमकी दुसऱ्याची पण एक गाडी पंक्चर असते, तो असा उभा असतो, त्याचा ड्रायव्हर ते करत असतो, देवा सगळं दिलं ड्रायव्हर का नाही दिला? मला सांगा इथे बसलेल्या प्रत्येकाने की माझी अपेक्षा नेमकी या टप्प्याला थांबणार, हे दिलं की आता मी देवाकडे काहीच मागणार नाही, होऊच शकत नाही. त्यामुळे भूभवती म्हणजे होणे हा जर रोग असेल, आम्ही सगळेच पछाडलेलो, प्रत्येकाला काहीतरी हवंय, काहीतरी मिळावं असं वाटतंय. साधकावस्थेत हे मिळणं वाटणं हे ठीक आहे, हो सिद्धावस्थेला कधी पोचणार? एक दिवस अशी स्थिती आली पाहिजे की सिद्धावस्था प्राप्त झाली पाहिजे की देवा बस आता काहीच देऊ नकोस. मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगतो, मला आवर्जून तो प्रसंग सांगावा असं वाटतं. विवेकजी त्या TV9 मराठीवर आपल्याला माहिती आहे त्या महाएकादशीला निरूपणाला असतो, आमच्या एका पत्रकारांनी एका वारकरी बंधूला सर गाठलं आणि त्याला प्रश्न विचारला, काय दर्शन झालं का? छान दर्शन झालं म्हटलं. तो म्हटलं दर्शन झालं म्हणजे काय? आतमध्ये जायला गर्दी होती भरपूर, कळसाचं घेतलं. तो म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का, नवीन आले का रिपोर्टिंगला, कळसातच पांडुरंग परमात्मा असतो. आणि खरंच सांगतो महाएकादशीला आमचा पांडुरंग परमात्मा कळसात आलेला असतो. 22 दिवस पायपीट करून माझं दर्शन घ्यायला आलेले वारकरी मला आज त्यांना बघायचंय म्हणून तो कळसात या सगळ्यांकडे बघत असतो. कळसाचं दर्शन घेतलं बरास आमचं सगळ्यांचं भाग्य उजळलं. मग तो म्हटलं झालं दर्शन, खूप आनंद मिळाला म्हणते. ह्याला पुढचा प्रश्न अपेक्षित होता, तरी ते बूम असा धरलेलाच होता, कॅमेरामन असेल तो नीट फोकस कर त्याच्यावर, काय मागितलं काय? म्हणला दादा काय मागायला येत नाही म्हणतो आम्ही,
आणि असं कसं देवासमोर पंढरपूरच्या पंढरीनाथ समोर आला, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, असं ज्याचं सामर्थ्य मागितलं नाही की काही मागितलं नाही म्हणजे असं कसं होईल म्हणले, मागण्यासाठी येतच नाही म्हणले आम्ही, नाही पण काहीतरी मागितलं असेल ना, काहीतरी मागितलं असेल ना, तीन वेळा प्रश्न विचारणार याच्या लक्षात आलं. आता मी पत्रकारितेतनं आलोय सर, त्यामुळे मला माहिती आहे आम्ही लोक चिकाटी आमची सोडत नाही, उत्तर येईपर्यंत मयूरजी आम्ही सारखे मागेत लागतो, उत्तर दे उत्तर दे, काय मागितलं काय मागितलं. दरबारे साहेब त्यांनी उत्तर दिलं, तो म्हणला मागितलं, हा मग असं तेच तर विचारतोय ना. आता पुढचं उत्तर आहे का, तो म्हणला एकच मागितलं, पांडुरंगा काही मागण्याची इच्छा होणार नाही एवढंच मागतो, काही मागण्याची इच्छाच होणार नाही माझ्या मनात, बस एवढंच मागतो. म्हणून तर वारकरी याचा अर्थ राजूभाई सगळी, म्हणजे आपण आरतीत म्हणतो वारी वारी जन्म मरणा ते वारी, मी खरं सांगू आपल्याला पुढे अतिपरिचयात वर्ण्या संतत गमनादनादरो भवती मलये भिल्ल पुरंधरी चंदन तनु काष्टम इंद्रम पुरतो. अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचय झाला की अवज्ञा सुरू होते. पहिल्यांदा गेलं तर विवेकजी मला म्हणते अरे सर या ना, दहा वेळा तेच तेच रोज सकाळी मी जाऊन बसलोय, त्याला माहिती आहे आता सरांचा शिरस्तच झालाय परिपाठच झालाय, आले की माझ्याच घरी उठले, हळूहळू नुसतं म्हणते बसा ना. संतत गमनात अनादरो भवती म्हणजे संतत गमनात अनादरो भवती, सतत जाण्यातून अनादर होऊ लागतो. आणि मग सुभाषितकार दृष्टांत देत आहेत, मलये भिल्ल पुरंद्री चंदन तनु काष्ठम इंधनम कुरुते. मलय पर्वतावरची ती भिल्ल स्त्री चंदनाची ती लाकडं चुलीमध्ये टाकते हो, आम्हाला एवढासा तुकडा मिळाला ना की आम्ही सगळ्यांना दाखवतो, लोक नंतर अनुभव येत सांगतात जाऊ सकते अरे काय दाखवत आहे, ते साधं लाकूड सेंट मारलंय हे कुठलं चंदन आहे का, मग खुर्ची घ्या ना. त्यांनी सांगितलं की हे चंदन नाही, तरी मी ते दाखवत फिरतो, आणि ही चंदनाचं लाकूड चुलीमध्ये टाकते कारण तिला तर रोजच झालंय. तसं अनेकदा आरती आम्ही नेहमी म्हणतो पण त्या आरतीतले शब्दच कळत नाही, मुळात आरती ओढून म्हणायचीच नाही, ती आर्त भावनेने केलेली प्रार्थना म्हणून आरती, ती आर्तता जाणवली पाहिजे आमची. आम्ही नेहमी खरं तर ठरवतो की आम्ही कोकणात गेलं की तिथं रेकॉर्ड करून आणू, नानिवडेकर साहेब बसले त्यांना कल्पना, कोकणातल्या आरत्या ज्याने ऐकल्या ना विवेकजी आपल्याला कल्पना, आपण नेहमी जातात कार्यक्रमाला काय आरती असत, पण आम्हाला शब्दच अनेकदा कळत नाहीत. म्हणजे मी हा विषय निघाला म्हणून सांगतो आणि पुढे जातो, त्या आरतीमध्ये हमखास होणारी चूक सांगतो, चारी श्रमलो परंतु असं सगळे पुरुष म्हणतात आणि चारी श्रमले फक्त महिला वर्ग म्हणतो, चूक चारी श्रमले परंतु न बोलवे आता, चारी श्रमले म्हणजे वेद चार आहेत ते श्रमले, नेती नेती म्हणून ते मागे सरकले, म्हणून चारी पुरुष असलो तरी सुद्धा चारी श्रमले परंतु न बोलवे काही, आणि साही विवाद करिता पडलो नाही, साही विवाद करिता पडले प्रवाही. सहा शास्त्र जे आहेत आपल्या हरिपाठात आहे ना, बघ चहुवेदी जाण षटशास्त्री का साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसिना, त्यातला नेमकं सहा शास्त्र ती सगळी प्रवाहात पडली, साही विवाद करिता पडले प्रवाही, साही शास्त्र पडली प्रवाहामध्ये, ते तू भक्ताला पावसी लवला, ही आईची प्रार्थना आहे की वेदांना जमलं नाही शास्त्रांना जमलं नाही, पण आई मी तुला जेव्हा नमस्कार करून तुझ्या पायाशी येतोय ना, बस तू माझा उद्धार करतेस काय, तुझ्याशिवाय मला कोणाचा आश्रय आहे, हा अर्थ लक्षात आला ना की ताई आरती सुद्धा अशा अर्थाने आपोआप येते. माझा विषय चालला होता की आपल्याला त्या मागण्याच्या संदर्भामध्ये जोपर्यंत इच्छा राहते तोपर्यंत आपली भू भवती म्हणजे भवरोग यांनी आपण पछाडलेलोच, तिथे आपला विषय चालला होता. हरदासांची कथा मूळ पदावर आलीच पाहिजे, तिथे आपण नेमके आलेलो की सारखं वाटते काहीतरी व्हावं. मी तर नेहमी उदाहरण सांगतो, हा प्रसंग प्रत्यक्ष चरित्रात जाऊन पाहू नका, ना पांगारकरांच्या चरित्रात पहा ना महिपती बाबांच्या चरित्रात पहा, प्रमाण मी सांगितलं की लक्षात येईल, पण त्याचा दृष्टांत लक्षात येण्यासाठी मी सिद्धांत लक्षात येण्यासाठी दृष्टांत सांगतो, तयार केलेला दृष्टांत आहे या अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आमचे तुकोबर आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालत होते, आणि प्रदक्षिणा घालता घालता ते वीणा हातात होता त्यांच्या, बरं त्यांचा वीणा म्हणजे आमच्यासारखा नाही,
आम्हाला वीणा गळ्यामध्ये येतो ना भाऊ, आपल्याला कल्पना आहे आलेले कीर्तनकार 10 वेळा ऐकून जातात, एवढा खर्च केला मंडपाचा, वीणा नवीन नाही आणतात का? किती जुनाट वीणा वापरताय, डिझाईन पण त्याच. अरे कोण तुझ्या वीण्याचं डिझाईन बघतो? मी तर पुढे जाण्यापूर्वी सांगतो, अनेक कीर्तनकार ऐकून जातात माझं नाव एवढंच कसं छापलं, त्यांचं कसं मोठं छापलं, माझं पारी कसं छापलं. अरे तुझं नाव वाचून कोण अनेक कीर्तन आला? मी प्रामाणिकपणे सांगतो, एवढे वर्ष कीर्तन प्रवचन क्षेत्रात आहे, मी गादीवरून आणि पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो, आमचं कीर्तन ऐकायला कोणी तुम्ही येत नाही, आम्ही त्याच्यात संतांचे आणि भगवंताचे विचार सांगतोय म्हणून आपण येत नाही. उद्या जर पुरोहित बुवा म्हणे असं सांगितलं असं तरी माझी पत्नी पण येणार नाही, ते म्हणजे माहिती घरी ऐकून ऐकून कंटाळल्या. संत काय म्हणतायत, भगवंत काय सांगतायत हे ऐकण्यासाठी श्रोतृवर्ग आलेला असतो हे कीर्तनकाराला इथे समजलं पाहिजे. आता संपलं कीर्तन. मी एवढ्यासाठी सांगतोय की स्वतः वर्णन केलं ना, फुटकाचा वीणा त्याला दोन तार घाली रझारा पंढरीस, असा वीणा तो घेऊन चालले आणि प्रदक्षिणा मार्गावर त्यांचं लक्ष नाही. आम्ही प्रदक्षिणा मार्गावर सुद्धा सर असे बघत जाऊ, कोण कोण आले त्याच मंदिरात. अरे मी पांडुरंगाच्या भोवती प्रदक्षिणा घालतोय का लोकांना बघण्यासाठी पारे नाही म्हणून आलोय. माझी प्रदक्षिणा करत असताना खर तर प्रदक्षिणेचा सुद्धा अर्थ फार वेगळा आहे, भगवंताच्या सगळी ती स्पंदनं सगळ्या बाजूनी मला ती मिळावी हा खरा त्याचा हेतू आहे. आमचे मकरंदबुवा तर आवर्जून सांगतात ना की एवढ्या गरगर गरगर काही जण फिरतात की देवाला चक्कर यायची वेळ आहे. अरे एकच घाल प्रदक्षिणा चालेल, पण ती अशी घाल ना की देवाची एक एक स्पंदन एक एक लहरी मला प्राप्त करता आल्या पाहिजे. बस एक प्रदक्षिणा झाली तरी चालेल. आता हे प्रदक्षिणा घालतायत आणि पांडुरंग परमात्मा गाभाऱ्यातून बाहेर आले. मी पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा कधीच बाहेर नाही आला, उलट तो खिडकीतनं पहिला बाहेर गेला, कारण त्याला माहिती हा बुवा आला म्हणजे काहीतरी मागण्यासाठी झालाय. आणि आम्ही सांगतो विवेकजी देवा जास्त काही नाही, हे दोन गोष्टी बघतो, बाकी काही नाही बरं का, पण त्या दोन गोष्टी अशा मागतो की जन्मभर प्रयत्न करून मिळणार नाही तरी त्याच मागतो आम्ही. तुकोबर आहे मागण्यासाठी कधी जायचे जायचेच नाही, त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर हे बाहेर आले पांडुरंग परमात्मा, हात धरला आणि हात धरला त्यांनी आणि हात धरल्यानंतर एवढंच केलं. तुकोबा एकदम देहावस्थ झाले. अरे पांडुरंग तू बाहेर, तुलाच भेटायला आलोय, काय विशेष? त्याने सांगितलं विशेष म्हणजे एवढंच विशेष, तुझ्या भक्तीचं ओझं झालं म्हणून भेटायला आलोय बाहेर. ते म्हणते देवा मी ओझ टाकण्यासाठी नाही आलोय, मी माझ्या आनंदासाठी आलोय, हा आत्मानंद आहे. नाही रे पण मला असह्य झालं ओझ, त्याचं काय म्हटलंय, मग तुझी इच्छा काय म्हटली? ते म्हणले माग काहीतरी आस. ते म्हणले काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणे तसे. काही मागणार नाही म्हणले, आमच्या वडिलांची रीत आहे की काही मागायचं नाही देवाजवळ. तुकोबांना पांडुरंग सांगतो तुकोबाई तू जाऊच देणार नाही, जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही. तुकोबा म्हणले देवा हट्ट चालले, हट्टी समज मी म्हणते, पण हट्ट आहे माझा, काहीतरी माग त्याशिवाय पाठवणार नाही. अरे नकोय सांगतो तुला, काय देवा तुला समजत नाही का? नाही समजत आहे, माग काहीतरी तोपर्यंत जाऊ देणार नाही. देवा काय आता मला तू उपकाराच्या ओझ्याखाली ठेवतोय का? तुला झाले ओझ म्हणतो आता मला काही समज म्हणते. ठीक आहे म्हणा तुला हौसच आले आता तू सोडत नाही सोडणार म्हणले. आणि तुकोबा म्हणले तुझं उपकारांचं ओझं माझ्यावर ठेवायचं ना, मग एकच उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवाचा दिस माझ्याकडे आलेले सगळे हा देह अधिक सशक्त होत आहे, अधिक रूपवान होत आहे, फेर लावली न लावता सुद्धा अधिक कोरडा दिसत आहे,
तुम्ही देहाचा विसर पडायला म्हणताय, कारण काय? उपवनाला पांडू नका, कारण ऐकायचंय. हो म्हटलं ऐकायचं, ऐक म्हणजे देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी. बस एवढंच मागतो म्हणते आणि कारण सांगितलंय, तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजे कळवा. आपला विषय चाललाय भाव बळे तरले समर्थन का म्हणाले. आम्ही सगळे भवरोगाचे शिकार आहोत, म्हणजे काहीतरी भाव असं वाटतंय. हे काहीतरी भाव हे कोणाला वाटतंय? देहाला वाटतंय का त्या आत बसलेल्याला वाटतंय? ते देहाला वाटतंय. मी अगदी साधं उदाहरण सांगतो, गाडीत बसल्यानंतर मला ओळखीच्या लोकांच्या जागा मिळावी, मला विंडो सीट मिळावी, ती सुद्धा समोर मिळणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने मिळावी. मी ज्या विंडो सीटला बसलोय तिथे होऊन आलेलो नसावं, माझ्या समोर मध्येच कोणी उभे राहायला नाही पाहिजे. सगळ्या अपेक्षा आहेत की नाही बघा, त्या कोणाला अपेक्षा आहेत? देहाला अपेक्षा आहे. त्या आत बसलेल्याला याचं काही नाही आहे, हे वाटतंय या देहाला वाटतंय. अरे वाटणं चूक आहे असंही मी म्हणणार नाही, पण फक्त या देहापुरतेच अपेक्षा आहेत. या देहापासून जे पुढे जन्माला आले त्यांच्याही भल्याचे अपेक्षा मी करतोच आहे ना. माझी मुलं, माझी नातवंड, माझी पटवंड, सगळ्यांना काहीतरी मिळत राहावं हे नेमकं आपल्याला कळतं की देहासाठी मागितलं जातंय, देहासाठीच मागितलं जातंय. आणि म्हणून नेमकी अडचण तिथे. आणि मग आपल्या लक्षात येतं देहाच्याच आसक्तीमुळे आम्ही या भवरोगात अडकतो, या भवरोगात अडकतो. एक मुद्दाम दृष्टांत ठेवतो, तो बोलता बोलता फार छान दृष्टांत आठवलाय. एक राजवाडा असतो, या राजवाड्यामध्ये अत्यंत धर्मनिष्ठ असा राजा राज्य करत असतो. धर्मनिष्ठ या एका शब्दात कळेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती धर्मवीर संभाजी राजांपर्यंत ही परंपरा नक्की होती. आणि राजूबाई करवरे साहेब, आज माझं भाग्य आहे शिंदे सर की रायगडावर विक्रमी वेळा जाऊन आलेले आणि शरीराच्या कुठल्याही अडचणीवर काही त्याचं निमित्त न करता अनेकदा शिवरायांवर निष्ठा ठेवून रायगड प्रदक्षिणा पूर्ण केलेले आमचे पानमन साहेब इथे आले. आज मी खरंच पानमन साहेब आपल्याला मनापासून नमस्कार करतो. हातामध्ये आधार असावा लागून सुद्धा जे पायऱ्या त्या वेगाने जे चढतात ना, कधीतरी त्यांचा व्हिडिओ त्यांना भेटून जरूर बघा. आपल्या तालुक्याचं एक वैभव असं मी देखील त्यांना म्हणतो. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जसे धर्मनिष्ठ असा राजा धर्मनिष्ठ होता. आणि या राजाच्या लक्षात असं येतं की दरबार आपला सुरू आहे, प्रजाजन समोर आलेले आहेत आणि तेवढ्यात दरबारात समोरच्या बाजूनी कोणीतरी आले. राजाचं चौफेर लक्ष असतं, तो अष्टावधानीच काय दशावधानी असतो. पूर्वी अष्टावधानी पुरायचं, आता दशावधानी लागतं, पण भूसुरुंग पण असतात, वर्णही काहीतरी पडत असत, त्यामुळे तो दशावधानी असावाच लागतो राजा. आणि राजाच्या लक्षात येतो दरबारात कोणीतरी अचानक आलंय. आणि त्या राजाला दरबारात कोणतरी आलंय लक्षात आल्यानंतर नजरानजर होते, छातीपर्यंत अशी दाढी आलेली असते, मागे मानेपर्यंत असा त्या जटा रुळत असतात, भस्म विलेपित असं कपाळ आहे, रुद्राक्षांच्या बाळा गळ्यामध्ये आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज आहे. आणि नजरानजर होते आणि राजाच्या लक्षात येतं हा याचक नाही आहे. कशावरून? याचक असला की थोडीशी नजर खाली जाते. मला जर यांच्याकडे काही मागायचं असेल की माझी नजर खाली जाते की नाही बापा साहेब, जरा थोडं एक काम होतं, ओळखतो समोरचं आल्यावरच की यांचं काम आहे काही.
राजाच्या नजरेला नजर देतोय, राजाच्या लक्षणांना याचक नाही आहे, तेज चेहऱ्यावरचं पाहतो, बरं चेहऱ्यावरचं तेज कधीच लंबत नाही. मी नेहमी सांगतो शारीरिक आर्थिक आणि विद्वत्तेचं तेज आणि साधनेचं तेज हे कधीच लपून लपत नाही. मी जर आता सांगितलं की सर 3 वर्ष जिमला जातोय बरं का, तर हसण्याखेरीस तुम्ही काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण लोकांना कळत हे शक्य आहे का. न सांगता जर कोणी विचारलं जिम कधीपासून जॉईन केले, ओळखायचं मार्ग बरोबर चाललाय, पाहून सुद्धा समजत नाही. जसं मी नाम घेतोय सांगावं लागतंय याचा अर्थ ओळखायचंच, की अजून पहिल्या पायरीवर सुद्धा नाही पोचलोय. आणि गांधल साहेब अक्षरशः हे तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. त्याने बोलवलं या समोर, प्रधानजींना सांगितलं प्रधानजी कोणतरी फार मोठी व्यक्ती उच्चासन तयार करा, उच्चासनावर बसवलं, कारण स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते बसायला दिलं आणि उभे राहिले. यांनी सांगितलं राजा माझ्या आधी बाकीचे प्रजाजन आले त्यांचं काम आधी कर, माझं नंतर कर, आधी नको माझ्यासाठी करू. ठीक आहे म्हणलं, सगळ्यांचं काम ओळखलं. यांनी पाद्यपूजेची तयारी मागवली, पाद्यपूजा केली, औक्षण केलं, साष्टांग दंडवत घातलं, यांनी आशीर्वाद दिला आणि यांनी प्रश्न विचारला महाराज कोण आपण. त्यांनी एवढंच सांगितलं की ज्योतिषी. ज्योतिषी म्हटल्यानंतर माझ्यासारखा माळ घातलेला माणूस पण हात पुढे जर करत असेल ना तो तुकोबाला रात्री फटकवल्याशिवाय राहणार. माळ घालून आम्ही म्हणतोय देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि मी जर विचारत राहिलो बेबीने की नाही माझं आयुष्य किती, काय लॉटरी बिटरी काय लागणार आहे का, अरे माळ घातली कशाला, तुळशीपत्र देहावर ठेवण्याच्या भावनेने जर मी माळ घातली आणि मी मागतोय खाय लॉटरीचा काही योग आहे का, धनयोग धनलाभ आकस्मिक धनलाभ स्वतःने तुको मला तेवढे एकदा माळ काढ नाही तर संप्रदाय नीट समजून घे. पण यांनी हात लगेच पुढे गेला, तो म्हणतो राजा हात मागे घे मला हात बघायला लागत नाही, मग पत्रिका टाकू का, पत्रिकाही बघायला लागत नाही राजा तुला मी चेहरा वाचलाय म्हणतो. विवेक मला एकदा विचारत होते कीर्तन आलं महाराज तुम्हाला काय चेहरा वगैरे वाचतात, म्हणलं मला पुस्तक थोडंफार एखादं वाचता येतं बाकी काहीच वाचता येत, वाचता येतं म्हटलं ना की कीर्तन राहतं बाजूला आणि 4 लोक हात दाखवायलाच पुढे येतात. आणि मी नेहमी सांगतो कधी कोणासमोर हात दाखवा जाऊ नका, मराठी म्हण आहे हात दाखवून कशाला करायचंय आपल्याला, जाऊ दे ना चाललंय ते चालू द्या. आणि यांनी सांगितलं की मग चेहरा वाचलाय तर सांगा. महाराजांनी फक्त असं नजर टाकली दरबारात, राजा एकटाच शेत तेव्हा सांगेन, या सगळ्यांसमोर सांगणं बरं नाही, तू राजा आहेस, काही गोष्टी या गुप्त राहणं आवश्यक असत. आहे का अशी एखादी गुप्त, हो अंतपुरात चला म्हणजे, मग त्याने घेऊन गेला अंतपुरात. अंतपुरात नेल्यानंतर महाराजांनी सांगितलं एकच वाक्य विचारतो राजा, खरं सांगू का बरं सांगू. आपण सगळे सोमने व्यासंगे अधिकारी श्रोत्या काय वाक्य बघा ज्योतिषाच, खरं सांगू की बरं सांगू. आता लक्षात आलं असेल मी जर पैशांसाठी दक्षिणा घेऊन सांगणार असेल ना तर मी फक्त बरं सांगतो बरं का महाराज. हा 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 हा, तुम्हाला जर ज्योतिष शिकायचं असेल तर कीर्तन संपल्यावर भेटा बरं का मला, मला येत नसेल तरी मी शिकवेन तुम्हाला ट्रिक्स, किमान 500 रुपये 1000 रुपये दिवसाला कमवायला लागा. 2-3 तुम्ही म्हणाल सर सगळे महाराज असं काही सगळ्यांना भेटता येतं का, थोडीशी युक्ती सांगतो पाहिजे. समोर बसलात की पत्रिका मागा, पत्रिका नसेल तर हाताकडे बघा, हात नसेल दाखवतो तर कपाळाकडे बघा, आणि एवढंच फक्त करा, असं बघत राहिल्यासारखं करा. तो 4 इंच पुढे सरकतो, बुवा बोला ना पुढे काय, खरं सांगू एवढी वर्ष पत्रिका बघतोय पण एवढी चांगली पत्रिका मुळात कधी बघितलेली नाही बरं वाटत. पण काय करणार, एवढे सगळे उच्चीचे ग्रह आहेत, नको तिथे राहू आणि केतू आलाय. म्हणजे सांगतो ना ऐका, तुम्ही लोकांसाठी खूप काही चांगलं करता, स्वतःचा जीव देण्याची तयारी दाखवता, प्रचंड त्याग करता, बरोबर आहे की नाही, पण तुम्हाला मात्र लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. तुम्ही केलेल्या कुठल्याही उपकारांची लोक जाणीव ठेवत नाही, लोक विसरून जातात. अहो प्रत्येकाचा हाच अनुभव येतो की नाही बघा, बरोबर सांगितलं पुढे तुम्ही सांगाल ते ऐके एवढं सांगून ठेवतो जाता जाता. गंमत सोडून द्या ते करू नका असं काही, गंमत असते आपली थोडी. त्यांनी सांगितलं खरं सांगू का बरं सांगू, तो म्हटला मी क्षत्रिय आहे, जे सांगायचं ते खरं सांगा, अजिबात काळजी करू नका. ऐक राजा मग,
आज पासून बरोबर 3 महिन्यांनी याच वेळेला देवतून जायचे बोला. राजा क्षणभर असा थांबला आणि खरच क्षत्रिय होता. ठीक आहे महाराज स्वीकारलं म्हणणे. ज्या दिवशी राजवस्त्र अंगावर चढवली त्याच क्षणी निर्णय घेतला होता. युद्धभूमीवर गेल्यानंतर शिर धडा वेगळं झालं तरी चालेल, काळजी नाही करायची. बोला पुढे म्हणा. राजा मला एकूण 6 जन्म दिसत आहेत, त्यातला एक जन्म हा तुझा आताचा प्रचलित जन्म चालू जन्म 3 महिन्यांनी देह ठेवून जाशील. ठीक आहे महाराज स्वीकारलं. राजा थोडी मनाची अजून तयारी करतो म्हणे केली. दुसरा जन्म तुला 6 महिन्यांसाठी एका भुईकिड्याचा मिळणार आहे. भुईकिडा माहिती आहे आपल्याला सर्वांना, आपण कर्जत तालुक्यातून भुईकिडा माहिती नक्कीच. आम्ही लहानपणी आमच्या पातेवाड्यात तो खेळायचो त्याच्यामध्ये रिंगण करून, रामाचा किडा रामाचा किडा, आणि मग आपण कुठे जाईल ते पण सगळं मार्ग त्याचा दाखवायचो. हसला राजा, तो म्हणला मनुष्य देहात नव्हतो तुला राजा प्रारब्ध आहे, 6 महिने तुला भुईकिड्याचा देह आहे. हसलो तो म्हणतो ठीक आहे 6 महिने ना, हो म्हटला. राजा पुढची काळजी सोडून दे, हे 2 जन्म आता, हा पहिला 3 महिन्याचा फटका नंतर 6 महिन्याचा फटका, एवढं केलं उरलेले 4 जन्म पुन्हा मनुष्य दे. आणि नुसतं तेवढंच नाही, याच राजघराण्यात तू जन्माला येशील, याच सिंहासनावर बसशील, आणि नुसता राजा नाही होणार चक्रवर्ती सम्राट होशील. तुला कोणी हरवू शकणार नाही युद्धामध्ये. धन्यवाद महाराज. महाराज आपली दक्षिणा, ते म्हणजे दक्षिणेसाठी नाही आलो राजा, नगरीत तुझ्या फिरत होतो. आणि सहज मनामध्ये विचार असा आला की नगरीमध्ये फिरत असताना एवढं ज्याच्याबद्दल चांगलं बोललं जाते तो राजा नेमका कोण आहे, त्याला सावध करूया. तर त्याचं भविष्य काही जर आपल्याला कळलं तर सावध करणं तुला माझं कर्तव्य समजलं. धन्यवाद म्हणलं. ज्योतिष निघून गेले, महाराज नमस्कार केला, निघून गेले. यांनी लगेच 2 टाळ्या वाजवल्या, शिपाई हजर, यांचा तपास करा, हे खरं सांगतात का बनावट माणूस आहे तपास करा. जुन्या काळची गोष्ट विवेकजी, त्यामुळे लगेच काही क्षणात रिपोर्ट आला, अहवाल आला. आजच्या काळात काय होतं सांगू, 40 वर्ष पत्रकारितेत काढली आहे, एक समिती नेमली जाते. मग कोणातरी मध्येच वाटलं त्या समितीचं काय झालं, अरे हो त्याला मुदतवाढ देणं आवश्यक आहे, त्यांचं काम झालं नाही अजून, मग पुन्हा मुदतवाढ 6 महिन्यांची. मग अहवाल आला की लोक विचार आता काय झालं त्या, नाही त्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आता एक नवीन समिती नेमली. आयुष्यभर चालू छत्रपतींपर्यंत काय होतं, आज गुन्हा घडलाय, आजच निर्णय, आणि योग्यच नाही छत्रपतींनी दिला. म्हणून तर आदर्श आमच्या समोर छत्रपती आहे. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, या गादीवर आणि पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो, असा राजा जगात पुन्हा होणार नाही. एकच राजा छत्रपती शिवाय, राजाच नाही पुन्हा असा. यांनी सांगितलं, लगेच तपास केला. महाराज सगळं बरोबर सांगतात, सगळ्यांचे अनुभव असेच आहेत. मनाची तयारी केली, 3 महिन्यांनी जायचे. रात्रीच्या रात्री आपल्या ज्येष्ठ राजपुत्राला अंतपुरात बोलवून घेतलं, बाळा आज सकाळी ज्योतिष आले होते. हो बाबा मी पाहिले कोणतरी दाणीवाले, तेच सांगतो, एक म्हणे उतावळपणा करू नकोस, 3 महिन्यांनी हा देह सोडून मी जाणार आहे. बाबा डोळे पुसले त्याचे, वेळ आहेस का म्हणे, अरे केव्हा तरी जायचंच होतं, उलट त्याने मला सावध केलं की 3 महिन्यांनी जाणार, कधीतरी अचानक गेलो असतो, केवढा धक्का बसला असतो तुला, आता तुझ्या मनाची तयारी झाली की 3 महिन्यांनी जाणार. बाबा माझं करता सांगतो सगळं, उद्यापासून तुझं पहिलं राज प्रशिक्षण सुरू होईल, बाकी तलवारबाजी वगैरे लहानपणापासून शिकत होता, राजनीतीचं शिक्षण मी देईन. आणि मला एकच वचन दे, लोककल्याणकारी राज्य पुढे चालवशील, दिलं वचन म्हणते बाबा. सगळा त्याचा प्रशिक्षणाचा भाग पूर्ण झाला. आता उद्या देह ठेवायचा, आदल्या दिवशी सकाळी राज्याभिषेक असा केला, स्वतःचे राजवस्त्र उतरवली, रात्री पुन्हा मुलाला अंतपुरात बोलवलं आणि सांगितलं, बाळा मनाची तयारी झाली ना, उद्या मी जाणार आहे, माझी तयारी त्याच दिवशी झाली. म्हणते तो म्हटलं, बाबा कठीण आहे तयारी होणं, पण तुम्ही म्हणताय तर हो स्वीकारायचं पाहिजे, म्हणते जायचंय आपल्याला उद्या. मला एकच सांगशील, दिलेलं वचन पाळशील ना, लोककल्याणकारी राज्य दिलंय म्हणले वचन बाबा, लोककल्याणकारी राज्य नक्की करेल. आणखीन एक म्हणे, मला वचन दे की माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करेल. बाबा काय सांगा, फक्त एकच काम करायचं, उद्या तो राजा म्हणून एकट्याने राज्य करायला सुरुवात करशील, मी तर जाईन त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी उद्या जाईन परवा राज्यात एक दवंडी पिटायची. कसली दवंडी पिटू म्हणले, दवंडी एकच पीट म्हणले की ज्याला कोणाला भुईकिडा सापडेल त्याने तो राजवाड्यात आणायचा, तुझ्या समोरच्या रांजणात टाकायचा, तो मारून टाकायचा म्हणजे ठेचून त्याला,
आणि तू त्याला सोन्याची एक मोहर द्यायची. अहो बाबा काय सांगता ही शेवटची इच्छा. तुम्ही म्हटलात ना तुम्ही भुईकिड्याचा देह असणार आहे, उद्या त्यांनी तुम्हाला स्मरलं. मूर्खे स्मरले. आजच सकाळी राजा झाला, तुला अजून राजधर्म कळलं नाही का रे? कुठला देह मिळणार आहे भुईकिड्याचा? त्या देहाला काय किंमत आहे म्हणले? पुढचा नंतर चार जन्म कुठले? मनुष्य देह आहे. भुईकिड्याचा देह चांगला का मानव देह चांगला? ते म्हणजे माणसाचा देह. मारे माझा मी काही जाऊ शकत नाही, पण कुणीतरी मला मारलं, जन्म संपला, पुढचा जन्म लगेच सुरू होईल, कशाला काही व्हायला पाहिजे म्हणले. हा हे खरंय म्हणले बाबा. राजा खरंच दुसऱ्या दिवशी गेला आणि एक धक्का बसला. मी प्रामाणिकपणे सांगतो नेहमी या दृष्टांत सांगताना, बेबीताई 2015 माझे बाबा जेव्हा गेले ना, भले वयस्कर होते, घरामधल्या घरातच फिरत होते, पण ते खड्डा पडल्यासारखं होत होते. एकदम ती जागा रिकामी दिसते आणि विसरायला होतं सगळं. हा राजाही नवीन विसरला हो, वडील गेल्यानंतर आधार गेल्यासारखं झालं आणि विसरला, दवंडीच नाही भेटली. 2.5 महिन्यामध्ये गेले आणि हा स्वतःच्या स्नानगृहात, नाणीगृहात, ज्याला हल्लीच्या भाषेत आपण बाथरूम म्हणतो, पण ते पुरोहित गुहाचं बाथरूम नाही, यांचं 6x3 6x4 असलंच बाथरूम. राजाचं राजवाड्यातलं बाथरूम आहे. प्रशांत आईस पैस छानपैकी सिंहासनावर बसून त्याची आंघोळती चालायची आणि अचानक खाली लक्ष जातं, खाली हालचाल दिसते, लक्षात येतं खाली लक्ष भुईकीड आहे. दसवतो गड्या, आपलं मोठी चूक झाली म्हण, आपण दवडणी नाही पिटली, बाबांची इच्छा नाही पूर्ण केली, बाबा क्षमा करा, मला सुवर्ण मुद्रा टाळायच्या नव्हत्या, नादात विसरलो, क्षमा करा. मग तो विचार करतोय मला काही कोणाकडनं सोन्याची मोहर घ्यायची नाही, शुभस्य शीघ्रम अशुभस्य काल अर्णम, मीच मारून सुरुवात करतो. म्हणून खाली बसला, बाजूला एक मध्ये बघितलं, कधी एरवी कामच करावं लागत होता, राजा होता, लाकूड दिसलं, आता मारणार, एवढ्यात आवाज आला, अरे मूर्खा थांब, काही कशाला करतो, थांब जरा. लाकूडच टाकलं, बाबा तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, बाबा आधी क्षमा मागतो, मी तुमची इच्छा टाळत नव्हतं, राहिलं माझ्याकडनं, पण आता मी करतो, काय काळजी करू नका, आता मीच करतोय. त्याने एवढं सांगितलं, मूर्खा झालं ते बरं झालं, माझं आईक नीट, नको काही करू, ते लाकूड टाकलं तिथेच राहू दे, आता नको मला म्हटलं. थोडलं बाबा पण तुमचा तो भुईकिडाचा दे, नंतर तुम्हाला माहिती ऐक ना म्हटले. आता मी कोण आहे माहिती का? माहिती म्हणले भुईकडे, हा एवढंच माहिती म्हणे तुला, इथे लाखो भुईकडे त्या राजवाड्यात, त्यांचा सगळ्यांचा मी राजा आहे म्हणले. कशात आनंद आहे फक्त बघावर का? सगळ्यांचा मीच राजा आहे म्हणले. पहिल्या जन्मात होती ना तुझी आई, त्याच्यापेक्षा चांगली राणी मला या जन्मात मिळाली. आणि एक सांगू, तुम्ही खाऊन जे काही टाकता ना, उष्ट पडतं ना, ते सगळं आम्हाला मिळतं, पण सगळे भुईकिडे आधी खात नाहीत. ते म्हणतात, महाराज तुम्ही आमचे राजे आहात, आधी तुम्ही खा. काय, लोकांनी उष्ण खाऊन टाकलेलं, खाली पडलेलं खरकट, आधी तुम्ही खा, मग आम्ही खातोय. 2.5 महिने झाले, 3.5 महिने अजून माझं राज्य पूर्ण होऊ देत, माझी इच्छा तीच आहे की माझं राज्य पूर्ण होऊ देत. भुईकिड्याचा देह मिळाला, पण हे व्हावं मी त्या भुईकिड्याचा नाही बोलत आहे, माझ्याकडे पाहिलं की लक्षात येईल. आता कळत असेल की या देहामध्ये आल्यानंतर इच्छाच संपत नाही, अपेक्षाच संपत नाही, अजून काहीतरी व्हावं, अजून काहीतरी व्हावं. 2.5 महिने झाले, भुईकिड्याचा देह तरी वाटते, 3.5 महिने राज्य माझंच राहावं, मी भुईकिड्याचं सांगतो बरं का? आणि मग लक्षात येईल की भूभवती या भवरोगाचे आम्ही किती शिकारी झालोय. आता रोग आहे म्हटल्यानंतर त्याला उपाय असलाच पाहिजे ना. हा उपाय घेऊन आले राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी. कोणता उपाय आणलाय? उपाय एकच आणलाय, भव रोग आहे ना, रोग कुठला आहे? भव. त्या भवला फक्त एक काना वाढवा. भव, भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले. भवला एक काना वाढवला, भव घालवण्यासाठी भाव हवा. घराकडे माझं लक्ष करता, काळजी करू नका. आणि 5 मिनिटं समजा पुढे गेली, उद्या बोलू नका कीर्तन, पण नाही उद्या कीर्तन, त्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाही. मग सोडून द्या, काळजी करू नका, वेळेत संपल्याशी घेऊ आपण कार्यक्रम. भवरोग घालवण्यासाठी भाव आवश्यक आहे. मग अनेकदा भाव शब्दात आम्ही घोळ करतो. भाव आणि भावना वेगळ्या आहेत. भाव वेगळा, भावना वेगळ्या. भावना आणि विकार यांच्यातली सीमारेषा थोडी पुसट आहे. थोडं ऐकायला कदाचित वेदांताचा विषय असल्यामुळे किचकट वाटेल, पण माझी हात जोडून प्रार्थना आहे, पण सगळे अधिकारी श्रोते आहेत, थोडं कधीतरी चिंतन होणं आवश्यक आहे. भावना वेगळ्या आणि भाव वेगळा.
भावना कसे आधी सोपं उदाहरण सांगूया. म्हणजे मकरंदवाई उल्लेख करतात बरं का भाव आणि भावना विषय आल्यानंतर भाव आणि भावना वेगळ्या कशावर. तर भावना जर तरंग असेल तर भाव हा एक सागर आहे. म्हणजे मोठं कोणी लक्षात आलं असेल भाव मोठा आहे. आणि आम्ही तर अजून कमतीत सांगतो भावना म्हणजे कसं आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. तुमचा अनुभव मला माहीत नाही. पांडुरंगासमोर उभा आहे गादीवर उभा आहे तर माझा अनुभव मला खरा सांगितला पाहिजे. गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम जर नाशिक क्षेत्रावर झाला लक्षात आलं असेल. गंगा आणि यमुना यांचा संगम नाशिक क्षेत्रावर झाला आणि गुप्त सरस्वती जर एकदम प्रकट झाली की भले भले आवाजच बंद होता. आमच्याकडे तरी आहे अनुभव असा. किती पण तुम्ही दादागिरी करून ते जबरदस्ती करणं वेगळं. आवाजच बंद होतो. सगळ्याचं बोलणंच बंद होतं. तुमचा अनुभव वेगळा असेल तर जरूर सांगा. मला आनंद वाटेल ऐकताना. पण विजय कोणाचा होतो शेवटी भगिनी वर्गाचाच होतो. तो भावनेचा भाग आहे का भावाचा भाग आहे. भावना आहे. भाव वेगळा भावना वेगळी. अगदी सोपं करून सांगायचं तर भावना हा लगाम खोगीर रिकीम नसलेला अश्व आहे. तो बेफाम उधळतो. आपल्याला त्याच्यावर काही नियंत्रण नाही आपलं. पण याच्यावर जर खोगीर असेल चांगलं रिकीम असेल आणि लगाम असेल. लगाम म्हणजे विवेकाचा लगाम. माझा भाग्याचे बाजूलाच विवेक आहे. विवेकाचा लगाम जर बाजूला असेल तर काय होणार आहे. ती भावना आहे ना तो अशोक बरोबर नियंत्रणात राहील. मग त्याचं रूपांतर भावामध्ये होईल. याच एकदा बळ मिळालं की मग समर्थ म्हणतात भाव बळे तरले मानव भाव बळे तरले. याच भावाच्या बळाने आपले मनुष्य तरुण जाईल. उरलेल्या दोन तीन चरणांचा फक्त आढावा घेतो आणि पुढे जाऊया. सारा सार विचार बिलोकुल भव हा निस्तरले मानव भाव बळे तरले. सारा सार सार काय आणि असार काय यांचा विचार विलोकुल म्हणजे ऑब्झर्व असं ज्याला आपण म्हणतो ना हल्लीच्या भाषेत तरी आपल्याला कळतं. ऑब्झर्वेशन नीट पाहिजे आपलं. गमतीत सांगतो आपल्याला दरबारे साहेब आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की एका आणि घडलेला आहे बरं का प्रसंग. गाडी बाबा खोटं नाही सांगतो. मेडिकल कॉलेजच्या डीननी एकाला सांगितलं पहिलाच दिवस आहे तुमचा म्हणून सांगतो. डॉक्टर व्हायचं असेल तर ज्याला काही घाण वाटते त्यांनी येऊ सांगा. माझ्या कॉलेजमधून पहिल्या दिवशीच बाहेर पडा. ऍडमिशनचे डोनेशनचे सगळे पैसे परत तो दुसरी सीट भरेल म्हणलं. जायचे कोणाला बाहेर नाही म्हणले. बघा विचार करून सांगतो म्हणले. घाण त्याला वाटत असेल त्यांनी थांबायचं नाही. रक्त बघवत नाही ते बाकीचं काही बघवत नाही. अजिबात बसू नका म्हणले. नाही नाही चालेल आम्हाला आमची तयारी म्हणले. हो त्यांनी एक समोर खरं म्हणजे साधं सरबत ठेवलं होतं. पण त्यांनी सांगितलं की हे युरिन आहे. आता बघा म्हणजे मी काय करत होते. डॉक्टर व्हायचे ना घाण नाही वाटतं का म्हणजे बोट बुडवलं आणि असं लावलं जिवेला. या एकेकाने म्हणते ज्याला हे करायचं नाही त्यांनी दप्तर उचलायचं आणि बाहेर जायचं. असे असे तोंड करत सगळे आले. असं होतं सरबत खरं पण ते सायकोलॉजिकल इफेक्ट असतो. मानसशास्त्रीय परिणाम असतो. त्यास असं वाटायला लागतं. सगळं केल्यावर त्यांनी सांगितलं सगळ्यांच्या ऍडमिशन कॅन्सल म्हणले. मूर्खात सगळे. ते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं निरीक्षण नीट करा. मी काय केलं पुन्हा बघा. हे बोट बुडवलं आणि हे जिवेला लावलेलं आहे. तुम्ही जे बोडवलं तेच लावतंय. त्याचं निरीक्षणच चांगलं नाही. असं जर डॉक्टर झाला कुठली तरी नस कापाल म्हणले पेशंटच्या ऑपरेशनच्या वेळी. नाही करायचंय म्हटलंय म्हणलं सगळ्यांना. हो म्हणले. आता लक्षात येईल सार सार विचार बिलोकुल सार काय आणि असार काय. आमच्या तुकोबाने किती छान म्हणले फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसार फलकट आहे हो तो टाकून द्या म्हणले. येथे सार भगवंत. म्हणून असार जे आहे ते टाकून द्यायचंय आणि सार रूप भगवंत फक्त घ्यायचंय. म्हणून सारा सार विचार. खूप बोलण्यासारख्या घरात मी बराबर प्रमाण 5 मिनिटात पूर्वरंग आटपतो घेतो. विचार कशाला म्हणायचं याचाही विचार आम्ही करत नाही. ज्याला आम्ही विचार समजतो ना तो अविचार असतो. अनेक आम्ही गमतीत सांगतो की जसं ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हृदयाला छातीला या घडलेला प्रसंग आपल्याला माहिती आहे. स्टेथोस्कोप एका डॉक्टरांनी लावला होता गोंगल्यात. श्रीराम जय राम जय जय राम हे साहेब म्हणत होते. आज माझ्या गुरु भगिनी देखील आलेले आहेत नाशिकच्या. त्यांना कल्पना आहे भाऊ हा आवाज खरंच डॉक्टरांना ऐकवला होता. मला महाराजांचं आश्चर्य नाही वाटत बरं का कधी.
डॉक्टरचं काय भाग्य असेल की महाराजांच्या आज चाललेलं जप हे ऐकतात श्रीराम जयराम जय जयराम. आम्ही कमी नाही बरं का, आम्ही अजिबात कमी नाही. आमच्या पण छातीला जर आज डॉक्टरांनी स्टेथोस्कोप लावला, आम्ही अष्टाक्षरी मंत्र म्हणतो, त्रयोदशक त्रयोदशाक्षरी मंत्र नाही अष्टाक्षरी. काय करू कस करू, काय करू कस करू, काय करू कस करू, बस एवढंच फक्त. याला सारासार विचार पडत नाही. सारासार विचार विलोकुनि भव हा निस्तरले मानव भाव बळे तरले. हे झालं की लगेच तिसऱ्या चरणाकडे आपण जाऊया. दुसऱ्या खर तर राम नाम निरंतर वाचे निज पदी हो स्थिरले मानव भाव बळे तरले. राम नाम निरंतर वाचे. निरंतर म्हणजे आम्ही करतो रात्री समजा मला जाग आली, मी जप करायला बसलोय, सद्गुरूंची कृपा असेल तर होते बरं का, खरंच जप होतो. सकाळी जर नेमके विवेकजी माझ्याकडे आले, सर बसूया ना जरा, नाही तुम्ही बसा, तुमचे सगळे, माझा रात्री झालाय का जप? अरे रात्री झाल्या म्हणजे सकाळी बसू नये असं आहे का? निरंतर, निरंतर म्हणजे अखंड, त्याला काळ वेळेचं बंधन नाही. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, योनीचं बंधन नाही, वर्णाचं बंधन नाही, आणि रात्र असो दिवस असो कोणतंच बंधन नाही. फक्त काय करायचं, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग घेता येईल आणि किती छान दुसऱ्या चरणात त्यांनी नामाचं जे समर्थ सांगतायत, राम नाम निरंतर वाचे. आमचे संत शिरोमणी नामदेव महाराज हेच सांगतायत. साथ अशी उत्तम असेल ना की डोक्यात नसलेलं सुद्धा प्रमाण असं येत. आता लक्षात आलं असेल, धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळेल. म्हणून समर्थ सांगतायत राम नाम निरंतर वाचे. म्हणून तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण मुखाने नाम घेणं याचं कारण फक्त जाता जाता सांगतो. अनेक जण विचारतात मनात घेऊन चालतं का, मनातच एरवी जप आपला झाला पाहिजे, पण जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा जरूर नामोच्चार करावा. त्याचे अनेक कारण मी एखादं सांगतो. असत्याचे मन बैसले जेवाचे ते न जाती साच तीर्थोदके. नामदेव महाराज म्हणाले असत्याचे जे मन बसले ते तीर्थोदकाने जात नाही. हरिनाम प्रक्षाळे जिव्हे, हरिनामाने ती जिव्हा अशी धुवून निघते. म्हणून मोठ्याने नाव घ्या. आणि दुसरं कारण सांग, एखादा नामधारक जर नाम मोठ्याने घेत असेल आणि जर नवीन माणूस तिथे आला, त्याचं ऐकून कदाचित त्यालाही वाटतं आपणही थोडंसं नाव काय म्हणतोय वेगळं, तोही त्या रिदम मध्ये म्हणायला लागतो. बस एकाला एकदा नाव घ्यायला भाग पडलं आपल्यामुळे, अधिकस्य अधिकम फलम, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. म्हणून राम नाम निरंतर वाचे निजपदी हो स्थिरले. वेळ संपले म्हणून बोलत नाही. निजपदी हो स्थिरलेचा सुद्धा अर्थ खूप वेगळा आहे. नाम घेता घेता जे माझं मूळ स्थान आहे, जिथून मी आलोय आणि जिथून मला परत यायला लागणार नाही ते माझं घर आहे, तिथे मला जायचंय, त्या निजपदावर मी स्थिरावलो, हा त्याचा एक भाग आहे. आणि अखेरच्या चरणात स्वतःची अनुभूती सांगताय. दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले मानव भाव बळे.
आता लक्षात येईल की हे ऐक्य पदावर विरून मी गेलो, म्हणजे जिथून मी आलो तो त्याच्यात मी पुन्हा सामावला गेलो, आणि हे कशाच्या सहाय्याने झालं? भाव पक्का जर असेल, भाव जर दृढ असेल, म्हणून तर आवडीने भावे हरि नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाम घ्या पण कसं घ्या? आवडीने आणि भावे. आता लक्षात येईल की भावे शब्द ऐकल्यानंतर अनेक जण नामदेव महाराजांचा आडनाव सांगतात. आता लक्षात आलं असेल केशवासी नामदेव भावे ओवाळणी, असं म्हणतात काय झालं? केशवासी नामदेव भावे ओवाळणी. नामदेव महाराजांचा आडनाव भावे म्हणून भांडणारी माणसं भेटतात आम्हाला. तुम्हाला काय माहिती बाबा, इतके वर्ष कीर्तन करता तुम्हाला नामदेव महाराजांचा आडनाव माहित नाही? म्हटलं कशावरून? अगदी ते म्हणले केशवासी नामदेव भावे ओवाळणी. अर्थ कसा लावताय आम्हालाच माहिती. या भावाच्याच बळाने आपण जर पुढे जाणार आहोत तर आम्ही समर्थाने एकच प्रार्थना करतो आठवताना की बस या भावासमोर जे आम्हाला आमच्याकडनं तुम्हाला अभिप्राय देते कदाचित आम्हाला आमचं जमणार नाही, तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आणि असं भावाचं बळ मिळाल्यानंतर काय होतं हे समर्थांनी प्रत्यक्ष घडवलेलं आहे असं एक फारसं कोणी न ऐकलेलं आहे मला खात्री. असं एक आख्यान आज उत्तरांगामध्ये या मंदिरात प्रथमच मांडायचं आहे. त्यामुळे नेमकं या अभंगात काय म्हणाले पूर्व रंग संपादन
सज्जनगड नावातच फरक आहे. पुढे बोलण्यापूर्वी आधी एक बोलणं आवश्यक आहे, कारण नंतर ओघात राहून जाईल. आज दोन्ही साथीदार, मगाशीच म्हटलं उत्तम साथसंगत असल्यामुळे, कारण हे तिघांचा खेळ आहे नारदे कीर्तन. उजव्या बाजूला विवेकची भागवत आपण सर्वजण ओळखतात, आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो, इकडे विवेक असला की समोरच्या कीर्तनकाराच्या मनात नसलं तरी वैराग्य आपोआप येत, कारण विवेक आणि वैराग्य समन्वयाचे. विवेक भागवत उत्तम तबला साथ, शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो, कीर्तन असो, भजन असो, उत्तम साथ संगत. डाव्या बाजूला पूर्वाश्रमीची ऋतुजा कर्वे, आपल्याच कर्जाची आता ऋतुजा मयूर कुंटे, उभयता आलेले आहेत आज. स्वतः इंजिनियर आहे, आधी पंडित सुहास महाजनांची शिष्य होती, आज पहिल्यांदा इथे वाजवायला या मंदिरात आमच्या बरोबर आहे म्हणून मुद्दाहून सांगतो. आता विदुषी सीमा शिरोडकर यांच्याकडे शिकले, आणि पंडित सुरेश बापटांकडे आता साथ संगतीला ती जाते. या दोन्ही साथीदारांना मुद्दाहून वंदन आधी करतो, पण उत्तम साथ आहे. जसं विठ्ठल संस्थानला मी धन्यवाद शब्द नाही वापरत, पण ऋणनिर्देश करतो, कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो, तसाच माझ्या सोहम समूहातल्या सर्व साथीदारांना माझं विनम्रतापूर्वक नमस्कार आहे, वंदन आहे. याचं कारण या सगळ्यांच्याच साथीमुळे हा उपक्रम एवढा छानपैकी सुरू आहे, त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता देखील मनामध्ये या निमित्ताने मला व्यक्त करायची. आणि आपण सर्व श्रोते, मी प्रांजळपणाने सांगतो, रायगड कीर्तन संकुलातले आत्तापर्यंत येऊन गेलेले सगळे कीर्तनकार आमच्या कीर्तन समूहामध्ये आवर्जून सांगतात की रायगड जिल्ह्यात कीर्तनाचा आनंद फक्त आणि फक्त देवरीच्या विठ्ठल मंदिरात मिळतो. त्यामुळे इथल्या सगळ्या श्रोत्यांना आमच्या सर्व संकुलातल्या कीर्तनकारांचा नमस्कार निश्चितपणे. आता थेट सुरू करू. नावात खूप काही आहे, शेक्सपियर म्हणतो नावात काय, पण नावातच खूप काही आहे. आणि मी गमतीत सांगतो, नावात काय असं जर शेक्सपियर विचारत असेल, आणि जर मी म्हटलं नावात काय आहे असं बर्नार्ड शॉ म्हणाला, तर शेक्सपियर ओरडून सांगेल, बर्नार्ड शॉ ने शेक्सपियर शेक्सपियर का नावात काय म्हणलास ना, नावात बरंच काही आहे. हे एवढ्यासाठी सांगतोय, नावच सज्जनगड आहे, जिथे सज्जनांचाच वास आहे तिथे सज्जनगड, साधी गोष्ट. पण या सज्जनगडावरचे समर्थ रामदास स्वामी, राष्ट्रगुरु ज्यांना म्हटलं जातं, हे आवर्जून सगळीकडे देशभर भारत भ्रमण ज्याला आपण म्हणतो असं प्रवास करायचं. त्याचं कारण रामनामाचा प्रसार, भक्तिमार्गाला सर्वांना जोडणं, आणि जे युवा पिढीतले त्यांचं बल सामर्थ्य वाढवणं. काही कोणाला म्हणायचं ते म्हणत आहेत भागवत साहेब, पण इतिहास आज नाही उद्या सगळ्यांना जाहीरपणाने पुराव्यानिशी आता ते सगळं बाहेर यायला लागलंय. छत्रपतींच्या गुप्तहेर खात्यासाठी सुद्धा काम करणारी माणसं समर्थनी उभी केली. जावळीच्या खोऱ्यात काय घडतंय इत्यंभूत बातमी पुढे, आणि प्रत्येकाची बलोपासना याच्यावर समर्थांनी भर दिला. गावात जर मारुती मंदिर सगळीकडे दिसत असेल तर ते समर्थांचे उपकार आहेत. बलोपासना सगळीकडे झालीच पाहिजे, म्हणजे जे वयोवृद्ध आहेत त्यांना भक्ती मार्ग, जे तरुण आहेत त्यांना ज्ञान मार्ग, आणि अगदी आता उंध्या वयात आहेत त्यांना बलोपासनेचा मार्ग असा तिन्ही दिला. आणि असेच फिरत फिरत समर्थ तंजावर पर्यंत पोहोचले, आणि तंजावरला आल्यानंतर समर्थांनी ठरवलं दक्षिणेकडे आलोच तर आपल्या एका शिष्याकडे जाऊया. मगाशीच म्हटलं की हे आख्यान कोणी मांडत नाही, आणि मला खात्री आहे की अनेकांनी हे पहिल्यांदाच ऐकायला हे आख्यान मिळेल. थोडास ठरवलं तर थोडं वेगळं आख्यान मांडूया. आणि हे समर्थ तंजावर मधनं ठरवून आले आपल्या एका शिष्याकडे. कुठे आले? हैदराबादला आले. सज्जन गडीचे समर्थ सद्गुरू, सज्जन गडीचे समर्थ सद्गुरू, सज्जन गडीचे समर्थ सद्गुरू, सज्जन गडीचे. धन्यवाद.
मुस्लिम साथ संगत असते की आनंद वेगळा असतो. चार दिवस राहणार आहे त्याच्यात या पक्वान बनवणार असाल तर हे केलेलं मला जास्त आवडतं. सगळं दिलेलं असतं, गिर गाईचं दूध सकाळी आणि रात्री जर मिळालं तर फार चांगलं. सगळी यादीच पाठवतो आम्ही. समर्थ गेले, काही न कळवता गेले, अचानक गेले आणि दरवाजासमोर पूर्वीसारखं आम्ही जसं डोरबेल वाजवतो, द्वारघंटी ज्याला म्हटलं जातं, तसं नाही केलं. जय जय रघुवीर. अनेकांना फार गैरसमज आहे की आम्ही समर्थ त्यांना म्हणतो म्हणजे जय जय रघुवीर समर्थ, समर्थांचा जय घोष आहे का? रघुवीर समर्थ हा भगवान रामचंद्रांचा जय घोष आहे. विठोबा अण्णा दप्तरदार यांनी समर्थ समर्थ या पदवीचं फार छान वर्णन केलंय. आपण खूप अधिकारी श्रोत्यात म्हणून सांगतो, संस्कृत मधला श्रेष्ठ अलंकार आहे. कसे अर्थ लावलेत बघा विठोबा अण्णा दप्तरदार आणि कराडचे विठोबा अण्णा दप्तरदार. अकिंचन वरेण्योपि समर्थ पदविंगत. अकिंचन म्हणजे निर्धन, पण अकिंचन वरेण्योपि सर्व निर्धन जगातले एक केले त्यातले सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वात निर्धन. काय होतं अंगावर? एक लंगोटी लावायची आणि निघायचं बस. अकिंचन वरेण्योपि, पण काय झालं? समर्थ पदविंगत, समर्थ पदवीला पोचले. दासोपिय किल स्वामी स्वसाधु को विराजते. दास होते, स्वतःला रामांचा दास म्हणायचे, पण स्वामी या पदाला पोचले. आम्ही काय म्हणतो? समर्थ रामदास स्वामी. असे कोण? समर्थ परलिंगत. समर्थ परळी गडावर गेले, त्या तिथे राहिले. आणि मी तर वेगळा अर्थ नेहमी सांगतो, समर्थ परलीन गत. आता लक्षात आलं असेल असे समर्थ आले आणि हा जयघोष ऐकला आणि धनंजय एकदम चमकला. अरे गुरुजींचा आवाज आहे. वासरू जसं गाय आल्यानंतर धावेल ना, असं धावत धावत गेला, अडसर काढला. मोठा वाडा होता, अत्यंत श्रीमंत असा शिष्य, इतका श्रीमंत की तो वाडा सुद्धा बघण्यासारखा, जरा चिरेबंदी वाडा म्हणावा, वैभवशाली वाडा म्हणावा. खाली राहण्याची व्यवस्था त्याची स्वतःची, वरती एक छान सभागृह बांधलं होतं की जिथे 400-500 लोक तरी कमीत कमी बसू शकतील आणि त्याच्यावरती आलेल्या पाहुण्यांना राहण्यासाठी म्हणून व्यवस्था. अशा प्रकारचा हा वाडा धावत धावत गेला, अडसर काढला. गुरुजी तुम्ही? आणि का आनंद झाला. गुरुजी थांबा, तिथेच थांबा, पटकन बायकोला सांग, तयारी कर, आरतीच्या औक्षणाची तयारी कर. स्वतः पाणी घेऊन आला, पाय पुसले, पाय धुतले त्यांचे व्यवस्थित स्वच्छ पुसले, पायावर आपले जी
नेहमीचे सगळे सौभाग्य अलंकार ज्याला आपण म्हणतो तसं तो पवित्र अलंकार सगळे केले, फुलं वाहिले, अक्षता वाहिल्या आणि गंधाक्षत पुष्पांनी झाल्यावर अक्षरशः अश्रुधारेंनी अभिषेक केला पायांवर. गुरुजी वाडा बांधल्यानंतर वास्तू शांतीने जी शांती मिळाली आज तुमची पावलं लागली खरी वास्तू शांती झाली. या ना गुरुजी या म्हणून आसन दिलं, काही कमी नव्हतंच हो. समर्थ हसले आणि सहज पाहिलं, धनंजय चांगला प्रपंच उभा केलायस गुरुजी, तुमची कृपा आहे. आणि खरंच सांगतो ही जाणीव शेवटपर्यंत टिकणंच महत्वाचं आहे. सुरुवातीला असतं पहिल्यांदा, नंतर मग हळूहळू भाषा बदलते. वडिलांकडे नव्हतं पण हे आपण ठरवलं ते घ्यायचं सगळं हे आपल्या काळात. बाबांकडे बैलगाडी पण नव्हती, आपण ठरवलं गाडीच घ्यायची. आता बाबा आपले साधे भाड्याच्या बोलत बंगला बांधायचाच आपण ठरवलंच होतं. हे सगळं चांगलं असेपर्यंत मी ठरवलं होतं बरं का. आजारी कोणी पडलं की तिकडे बोलतात काय पांडुरंगा एवढी तुझी प्रार्थना करतो आणि आजार पण आमच्याच घरात काय आता का नाही इकडे आता तिकडे का बोट. आता लक्षात आलं सर यांनी सेल गुरुजी तुमची कृपा आहे. धनंजय मी राहणार आहे ते अहो गुरुजी आयुष्यभर इथे राहिला तर माझं भाग्य मी समजेल. ते म्हणले संन्यासी आयुष्यभर कुठे एका ठिकाणी राहत नाही पण 3-4 दिवस तुझ्याकडे राहणार आहे. धर्म प्रसारासाठी फिरतोय, रामनामाच्या प्रसारासाठी फिरतोय गुरुजी. माझा अहो भाग्य तुम्ही माझ्याकडे आला. सगळं त्याच्या ज्याला आपण काय म्हणू आदरातीत त्यासाठी करता येईल तेवढं सगळं केलं. सभागृह दाखवलं वरचा आणि वरती त्यांच्या अतिथी कक्षामध्ये त्यांना नेलं बसवलं. एक दिवस तसा गेला आणि दुसऱ्या दिवशी समर्थ खाली जेव्हा याला भेटायला आले एवढंच म्हणले धनंजय घर बांधून किती वर्ष झाले. गुरुजी झाली आता 5-7 वर्ष तर कमीत कमी झाले. हो एवढं चांगलं वास्तूचा तुला लाभ झालाय याच्यात आतापर्यंत भजन कीर्तन किती वेळा झालं रे. तो म्हटलं गुरुजी त्याचं नाव नका काढू. मी खरं सांगू गजानन बुवांच्या स्वर्गीय गजानन बुवा भजन घोषणा जातोय. आम्ही किती वेळा लहानपणापासून भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाटप आहे रघुनंदन. आजही ताई आपण समोरात म्हणून सांगत नाही घरी आमचा नेहमी विषय होतो बुवांचा. आजही तोच स्वर कानात आहे 3 साल कानात आहे. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू स्वर्गीय गजानन बुवांची चाली ज्याने ऐकलेत ना आता बाहेर गेल्यावर भाऊ त्या चाली दुसऱ्या भजनाच्या ऐकवतच नाही. तो सिनेमाच्या चाली लावून जेव्हा भजन म्हटले जातात ना वाईट वाटत. आम्ही नेहमी प्रसाद बुवांना सांगतो की गजानन बुवांनी एक वाईट केलं आम्हाला चांगल्या पारंपरिक चाली ऐकवल्या त्यामुळे बाहेरच्या ऐकवत नाही जातात. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाटप आहे रघुनंदन. धनंजय तुला माहितीये भजन कीर्तनाचं काय. तू म्हटलं गुरुजी तेवढं सोडून बोला का. अरे भजन कीर्तन नाही असं कसं होऊन चालेल. तो म्हटला गुरुजी हे हैदराबाद आहे. असू दे ना म्हणले हैदराबाद काय आणि अन्य कुठलं ठिकाण काय तुला अडचण काय. त्याने अडचण सांगितलं नको नको भजन अरे कारण काय सांगतोय भजन कीर्तन नाही भजन कीर्तन नाही ते
कसे राहू जिथे भजन कीर्तन नाही कशाला राहू मी म्हणते भजन कीर्तन नाही तेथे आम्ही उगा कसे राहू निर्णय आमचा झाला निर्णय आमचा झाला सहवासात राहणारा माणूस आहे नाही राहणार तुझ्याकडे आणि समर्थ ताड दिशी वर्षा त्या अतिथी कक्षात त्यांचे निघून गेले. धनंजयची पत्नी हे ऐकत होते. पटकन पुढे आले म्हणते अहो तुम्हाला काही कळतं का गुरुजी जर उद्या निघून गेले तर तो त्यांचा अवमान आहे आणि आपलं पाप आहे. कशासाठी आपण घाबरतोय तो निजाम आपल्याला शिक्षा करेल म्हणून ना झाली शिक्षा तरी चालेल पण आपल्या घरात भजन कीर्तन झालंच पाहिजे. निर्णय माझा झालाय तुम्ही कशाला काळजी करता मी तुमच्या बरोबर आहे. आता धनंजयचं धीर वाढलं. मी प्रामाणिकपणे सांगू राजूभाई साथ असेल ना अशी करवाले साहेब काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर. बस स्वामी समर्थांचे जे शब्द आहेत ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. तसं जर आपल्या सहचारिणीने सांगितलं धर्माचं काम करताय ना देवाचं कार्य करताय मी आहे तुमच्या बरोबर चला बस काम झालंच म्हणून सांगायचं याने निर्णय घेतला म्हणजे तुमच्यासाठी सांगून ठेवलं सात आहे. आता लक्षात आलं निर्णय झाला म्हणले लगेच वर गेला साष्टांग दंडवत करतो गुरुजी क्षमा करा काय झालं म्हणते फार मोठी चूक झाली तुम्ही समर्थ आहात याच तुम्हाला विस्मरण झालं. तुम्ही समर्थ आहात कशासाठी मी काळजी करू आणि कोणाची त्या बादशहाची निजामाची काय करेल तो फासावर चढवेल एवढंच ना रामासाठी देहदंड स्वीकारला मी तयार आहे म्हणजे गुरुजी. बस उद्या सकाळीच कीर्तनाची तयारी करतो उद्या संध्याकाळी इथे कीर्तन होईल. समर्थ हसले आणि खरं सांगू समर्थांना काय घडणार आहे आधीच माहित होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ज्यांना सद्गुरू म्हणून लाभले होते मी गमतीत नाही सांगत आहे आम्हाला देहरूपाने आलेली माणसं आमच्या आयुष्यात संत बनतात आणि सद्गुरू होतात. समर्थांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी येऊन अनुग्रह दिला होता याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. समर्थ हसले आशीर्वादाचे दोन्ही हात वर केले धनंजय तयारी कर उद्या कीर्तन होईल. आणि धनंजयने उद्याच्या उद्या पैशाची काहीच कमतरता नव्हती सगळ्या माळा लावून त्यांनी वाडा पूर्ण सजवला अगदी वरपासून खालपर्यंत सगळीकडे फुलांच्या माळा. आजच्या सारखी नव्हती विजेची व्यवस्था 400 वर्षांपूर्वीची घटना आहे पणत्या तेवल्या आणि सगळीकडे जिथे जिथे जागा तिथे पणत्या तेवल्या सगळीकडे रोषण आणि जे जे आपले हिंदू सगळे तिथे हैदराबादला आजही मोठे आहे मी स्वतःबद्दल बोलू नये साक्षीला आहे भाऊ माझे आतापर्यंत हैदराबादला 11 कार्यक्रम झाले आणि प्रत्यक्ष हैदराबादला मला खरं तर सर आपण बैठकीचे आहात मला लाज वाटते सांगताना दासबोध प्रशांतजी आपल्याला वाचावा लागतो राजूभाई मी गादीवर उभारून सांगतो ही साक्षीला आहे परमेश्वर साक्षीला आहे समर्थ साक्षीला आहे. तिथे आनंदभाऊ बाकरेचे पूर्वी आपल्याकडे यायचे जुने ह्याच्यात होते सप्रे यांच्याकडे रामदास सिंगच्याकडे जेव्हा दासबोध पारायण व्हायचं तेव्हा आनंदभाऊ बाकरे यायचे आता त्यांनी संन्यास घेतला. मेडीसाहेब भागवत साहेब ते ओवी पुढची सांगायची आणि आपण पुढची ओवी म्हणायचे. इथे फक्त पान उलगडलेले असायचे ते हात चोळून बसलेले असायचे. 550 जण पारायणाला दरवर्षी बसायचे
आणि आम्ही मुद्दामहून ते पारायण फक्त ऐकायला बसतो. धानदर साहेब एवढी लाज वाटणे आम्हाला. आम्ही महाराष्ट्रात राहतो, मराठी मातृभाषा म्हणून सांगतो. आनंदबुवा बाकरे एक ओवी म्हणायचे, खाली न बघता ही पुढची ओवी सगळे लोक बसलेले म्हणायचे. शरम वाटते आम्हाला, अरे मी महाराष्ट्रात आलो आणि आमचा दासबोध पाठ नाही. धडाधड धडाधड मुखोद्गत करून म्हणायचे आणि केव्हा पान उलटायचं हे पण त्याला माहिती होतं. बघायचे पण नाहीत खाली. आनंदबुवानी पुढची ओवी म्हटले, हे पुढची ओवी म्हणायचं, पान उलगडायचे आणि हात जोडायचे. अशा हैदराबाद मध्ये समर्थक तिथे आजही त्यांचं मत आहे. समर्थांचा हैदराबादला जाऊन जरूर बघा. तुळजाभवानी धर्मशाळेत त्यांचे कार्यक्रम व्हायचे. आजही दासबोध पारायण तिथे नियमित होतं, दरवर्षी होतं. आणि यांनी सगळ्यांना आपल्या हिंदू समाजातल्या सगळ्या लोकांना जाऊन सांगितलं, माझे गुरुजी आलेत, माझे सद्गुरू आहेत, समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणतात, कीर्तन ऐकायला या, कीर्तन ऐकायला या, संध्याकाळी कीर्तन आहे. सगळे कीर्तनाला झाडून हजर, पूर्ण सभागृह भरलं. एक आजोबा सुद्धा आले होते बरं का, चार नातवंड होती. चारही नातवंडांना म्हणले, चला पहिल्यांदा एक सांगू, आता आपण दरवर महिन्याला इथे कीर्तन सेवा करतोय. विठ्ठल मंदिराला धन्यवाद मी त्यासाठी दिले, सोहमलाही दिले. त्यांच्याकडे पहिल्यांदाच एवढ्या वर्षाने कीर्तन होणार होतं, काय लोकांना उत्सुकता असेल करा विचार. चारही नातवंडांना सांगितलं, अरे कीर्तनात गोष्ट असते, चला. केशव, माधव, नारायण आणि गोविंदा चार नातवंडांपैकी फक्त केशव आणि नारायण आले. माधव गोविंदा म्हणले, आजोबा आम्हाला झोपी, तुम्ही थांबतो म्हणले. भाग्यवंता घरी तसंच ऐकायला सुद्धा भाग्यच लागतो. दोन नातवंडांना घेऊन आजोबा सुद्धा आले होते. सभागृह खचाखच सगळं भरलं. हा चिन्यातच समोर धनंजय, कोणी आलं की स्वागत आलं, या ना बसा नाही, या बाजूनी जागा आहे बघा, इकडे बसा, कारण यजमानालाही करावं लागतं. आणि सगळ्यांचं लक्ष होतं कोण गुरुजी आहे त्यांचे. कारण धनंजय त्यांनी अनुग्रह घेतला होता, कोण गुरुजी आहे, कोणाचं कीर्तन आहे. सगळे वरती बघत होते, अतिथी कक्षात आता कोण उतरत आहे. आणि धड ज्याला आपण काय म्हणतो, पाड शरीर असते, तेज पुंज असं शरीर, रुद्राक्षांची माळ आहे, दाढी आहे, जटा आहे, कपाळावर आवळू आहे. आणि शांत धीर गंभीर मुद्रेने आमचे समर्थ खाली उतरले. शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ धीर गंभीरपणे पुढे आले. एका शिष्याला सांगितलं, बकवास तू सांगा. आणि बकवाजावर एका शिष्याला बसवलं, एकाला सांगितलं, तू झान सांभाळ. आणि समर्थ शांतपणाने रामांचं चिंतन करतायत. त्या सभागृहात इतकी छान सजावट झालेली होती, फुलांच्या तर माळा होत्याच. पण आपल्याला हैदराबादचं एक वैशिष्ट्य सांगतो, मी अनेक ठिकाणी पाहिलंय, घरामध्ये देवाची चित्र तैलरंगाने म्हणजे ऑइल पेंट ज्याला आपण म्हणतो ती काढलेली असतात. तिथे अनेकांची चित्र होती. पांडुरंग परमात्म्याचं चित्र तिथे होतं रुक्मिणी आईंसह, राम सीता यांचं, राम जानकी यांचं चित्र होतं. आणि अगदी प्रवेशाच्या तिथे भगवान गोपाल कृष्ण राधा यांचं एक मनोहारी चित्र होत. त्या वातावरण सगळं असंच आधी भक्तिमय सगळं झालेलं होतं. आणि समर्थ उभे राहिले शांतपणाने, रामरायांची प्रार्थना केली आणि ते रामदासी पद्धतीचं कीर्तन होत. राम हो जय राम, राम हो समर्थांच्या मुखात प्रासादिकतेने होत.
आरंभी बंदीन अयोध्येचा राजा आरंभी बंदीन अयोध्येचा राजा भक्तार्चिया ताजा पावत से महानिर्वाणी संकटी राम नाम वाणी उच्चारिता उच्चारिता राम हुई पापक्षय पुण्याचा संचय पुण्यभूमी पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नाठवे काही केल्या तुसे मन पालटेना दास म्हणे जना सावधान। तर म्हणजे या अभंगाविषयी स्वामी बोलले सके प्रत्येक अभंगातला प्रत्येक चरणाचा शेवट दुसऱ्या चरणाचा प्रारंभ आहे बघा। आरंभी मंदीन अयोध्येचा राजा भक्ताचिया काजा पावतसे महानिर्वाणी संकटी राम नाम वाणी उच्चारिता उच्चारिता राम होई पापक्षय पुण्याचा संचय पुण्यभूमी पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नाठवे काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान। सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सांगताय एकीकडे की आरंभी बंदीन अयोध्येचा राजा आहे मी त्याच्यासाठी का बंधन करतोय समर्थ निरूपण करताय की तो भक्ताचिया काजा पावत असे आणि कुठे पावतो तो पावत असे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी उच्चारिता जिथे राम नामाची वाणी उच्चारली जाते ना तिथे तो महासंकट जरी आलं तरी तो पावतो। आणि हे सगळं निरूपण सुरू आहे आणि थोडासा अंधार पडलाय म्हणून आपले पहारे वगैरे काय करतात हे बघण्यासाठी काय दुर्बुद्धी झाली का सुबुद्धी झाली माहित नाही। निजाम बाहेर पडला स्वतः आणि नेमका तो बाहेर पडावा आणि याच गल्लीत यावा पहारेकरी एक बसलेला होता। आता पहारेकरी म्हटल्यावर दुसरं वर्णन आपोआप येतं थोडीशी डुलकी काढतोच म्हणजे आजच्या काळात जर कोणाचा वॉचमन असं मध्येच करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका। 400 वर्षांपूर्वी हैदराबादला तसंच बसला होता असं असं करत होता आणि बादशाह समोर गेला विचारला हे क्या है का ध्यान है तुम्हारा सोने के लिए ड्यूटी कर रहा है ड्यूटी नहीं यार आज शब्द आमच्या तोंडात आहे सोने के लिए बैठा है क्या यहाँ एकदम खाडकन उभा राहिला जी 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 क्षमा चाहता हूँ हुजूर किसका घर है किसका मकान है जी पता नहीं बैठे क्यों हो फिर शादीवादी चल रही है गाना बजाने का आवाज नीचे आ रहा है क्या है वहां कौन सी आवाज आ रही है जाओ देखो जी हुजूर। अब वर्ती गेला धनंजय त्या जिन्यातच होता त्याला लक्षात आलं या पहारेकराला अलर्जी होऊ नये ते झालेलं दिसलं त्याची भीती होती तेच घडले पण आता जाऊन केलेलं तर आहेच आहे। याने विचारलं नाम क्या है त्याने सांगितलं धनंजय शादी है क्या तुम्हारे घर में नहीं बादशाह नीचे आए हैं बुलाया तुम्हें बादशाह ने खाली बोलो रोड ना खाली गेला बादशाह ने विचारलं नाम क्या है तुम्हारा तो म्हटलं धनंजय शादी है नहीं गाना बजाना क्यों चल रहा है अरे सर कभी गाना बजाना नहीं चल रहा है इसे कीर्तन कहते हैं याला बिचारा काय डोंगरा से कीर्तन माहित है आता तो दुसऱ्या धर्माचा होता बिचारा आपल्या धर्मातले काहीतरी कीर्तन आयुष्यात ऐकत नाही त्याने काय ऐकावं मगाशीच सांगितलं भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंत नसेल तर काय ऐकणार तो कीर्तन क्या होता है कीर्तन जी हमारे सतगुरु जी आए गुरु जी आए हैं वो कीर्तन कर रहे हैं हमारा धर्म क्या बताता है हमारा मजहब क्या है नाम क्यों लेना है राम जी का ये सब बता रहे हैं ऊपर लेके चलो मुझे देखना है मुझे कौन है वो जी मतलब ज्यादा कौन नहीं बन रहा आला वर्ती वर्ती आला तरी गर्दी पहली एवढी गर्दी हैदराबाद का कीर्तन है का ना हिंदू धर्माच असा भड़कला ठहरो थांबलं कीर्तन कारण त्यावेळी माईक वगैरे तर नव्हतंच काही समर्थ थांबले घाबरले नव्हते समर्थ फक्त एकदा असे रामाला हसतात रामाकडे बघून रामास काय प्रसंग आणलाय त्याने विचारलं क्या चल रहा है जी इसे कीर्तन कहते हैं क्या होता है कीर्तन
माऊलींनी 700 वर्षांपूर्वीच दिले. हरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. स्वतः सुधारा समर्थानी कीर्तने महादोष जाती. अब मनुष्याचा उद्धार करण्याचे एकमेव साधन म्हणजे कीर्तन. आणि पुढे जाण्यापूर्वी सर्व शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतात एकनाथी भागवतात वचन दिले की जेव्हा आम्ही कीर्तन प्रवचन भागवत श्रवणाला पुराण श्रवणाला बसतो ते आमचे श्वास आमच्या ठरलेल्या श्वासात मोजले जात नाही, ते बोनस असत. आणि उलट ज्या बोनस नसलेल्या याच्यामध्ये श्वासात काही पाप घडलेली असतील ते या 2 तासात ती पुसली जातात. आता आम्ही डॅम्पिस असतो सोडून द्या, आम्ही नवीन काहीतरी पाप करायला कोण म्हणतो, त्याला पाठी कोरी झाले तर नवीन घेऊया. नाही लिहिलं ना आयुष्यात पाप नाही घडणार. एक कीर्तन ऐकलं तरी महादोष जाते. आणि मी पुढे जाण्यापुढे सांगू माझ्यापेक्षा आपण सगळे अधिक भाग्यवान. त्याचं कारण आम्हाला 2 तास लक्ष देऊन बोलायचंच आहे, पण 2 तास तुम्ही माझ्याकडे बोलणार, पण श्रवणाला बसल्यानंतर आपण सर्व व्यवधान सोडून ऐकताय. आत्ता जर पांडुरंग परमात्म्याची कृपा झाली तर ती पहिल्यांदा आपल्यावर होईल, झाली तर नंतर माझ्यावर. अगदी प्रामाणिकपणे गादीवरून सांगतो, पहिली कृपा आपल्यावर. क्या होता है कीर्तन, त्याने सांगितलं मेरी इजाजत दी थी, त्याने सांगितलं इजाजत की इससे जरूरत नहीं होती. समर्थ होते अहो, समर्थांचा अधिकार काय सांगावा. जेव्हा चापडला रामनवमीच्या उत्सवाला अनुमती मिळत नव्हती आणि नेमका हत्ती उन्मत्त झाला होता. समर्थाने एकच सांगितलं कल्याण हत्ती बघ, आणि कल्याण स्वामी 2 खांद्यांवर कावडीने पाणी उचलून आणायचं. मी रिकामा हंडा प्रशांतच्या हातात घेऊन बघितलं, उचलत नाही. 2 हंडे भरून पाणी आणि आज पायऱ्या येतो पायवाटेने आणायचे, काय ताकद असेल. उडी घेतली आणि अशी सोंड धरली त्याची, एक बुक्की अशी त्याच्या गंड सरळ मारली हत्ती खाली. समर्थांनी कल्याण स्वामींच्या हातात हत्ती नाही बसवला, यवनांना सांगितलं आमच्या उत्सवाला अडथळा करा अशीच बुक्की इथे बसेल. त्याच्यानंतर कधीच सापडला अनुमती मागायची वेळ नाही, आधीच अनुमतीचं पत्र यायचं, घेऊन टाका उत्सव सुरू. आणि समर्थ काय घाबरतात, कीर्तन केले किसी की अनुमती की आवश्यकता नाही होती. क्या होता ये कीर्तन, त्याने सांगितलं हमारे भगवंत क्या कहते हैं, हमारे आज तक जो संत हुए वो क्या उपदेश हमें देते हैं, बस इसकी चर्चा हम यहाँ करते हैं. समर्थांचा उर्दूचा अभ्यास पण खूप होता. मी जाता जाता सांगतो, समर्थ हुसैनी नावाचा राग गायचे असं वर्णन आहे. प्रत्यक्ष ऋतुजा इथे बसले अधिकारी व्यक्ती, देवीताई समोर बसले आहेत. हुसैनी राग आज नुसता कोणी हुसैनी तोडी म्हणतात, पण समर्थांच्या चरित्रात वाळिंबेरी जे चरित्र लिहिले हुसैनी राग जो आता अनेकदा लुप्तच झाल्यासारखं झालाय तो राग समर्थ म्हणायचे असं वर्णन त्यांनी केलं. आणि त्याचे सगळीकडे विश्लेषण दिले कुठे त्यांनी तो राग म्हटला होता, काय समर्थांचा अभ्यास असेल. की हमारे भगवान जो कहते हैं बस हम सभी को वही कहते हैं. समर्थांना त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, माझी अनुमती नसताना कीर्तन करायची हिंमत कशी झाली. ते म्हणायचे हिंमत तुम्ही कोण आम्हाला देणार, म्हणले आमचा राम, आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो, आम्हाला अनुमती लागत नाही म्हणले. त्यांनी सांगितलं अच्छा तो तुम अपने आपको सच्चे भगत समजते हो. त्यांनी सांगितलं समजते हो, यहाँ बैठा हो हर एक आदमी भगवान का सच्चा भक्त है. अच्छा, आणि त्याचं सहज लक्ष गेलं एकदम गोपाल कृष्ण आणि राधा यांचं ते चित्र होत. हे कौन आहे, त्यांनी सर जी हमारे जो प्रभू रामचंद्र उनका ये पहला अवतार है, ये भगवान गोपाल कृष्ण जी है. ये कौन है, उनकी सहेली है राधा, वो क्या कर रही है, उसके हाथ में क्या है. जी उसके हाथ में तांबूल है, तांबूल म्हणजे बेडा, ते असे बेडा असे घेऊन होते आणि भगवान कृष्ण असे होते. त्यांनी सांगितलं तो भगवान तुम्हारे क्या कर रहे हैं, त्यांनी सांगितलं मुझे ना नहीं चाहिए, कहले ना कर रहे ऐसे. अच्छा, अगर तुम सच्चे भक्त हो तो भगवान से प्रार्थना करो और इन्हें तांबूल खाने पर मजबूर करो. मेरे सामने उन्होंने तांबूल अगर खाया तो ठीक, जो नहीं खाल्लं तो म्हणे एक लक्षात ठेवा. यानी कीर्तन ठेवलं ना, धनंजय ना तुझं नाव म्हणले, तुला 500 मोहरा दंड करे आणि 100 फटके आसोडाचे तुझ्या पाठीवर ओढले जाते. तुम्ही कीर्तन करताय, तुम्हाला माहिती पाहिजे तो तुम्ही माझ्या जहागिरीत आलेला आणि तरी कीर्तन करताय, तुम्ही देवाचं नाव इथे घेताय तुमच्या, तुम्हाला 100 फटके रे पण 50 फटके मिळतील. आणि हे श्रोते आलेत ना ऐकायला, 25-25 मोहरा दंड आणि 25-25 फटके बसतील. आता ते आजोबा आले तर ते म्हणले तो माधव आणि गोविंद बरा म्हणले हुशार आहेत, बरे घरी बसले. आता माझे 25 यांचे 25 म्हणजे 75 मोहरा द्यायला लागतील, एका फटक्यात जीव जाईल असं वय झाले.
25 फटके खाणार कुठले? उगाच आले म्हणले हे तडमड बसले ते झोपून तर बरं झालं असतं. तोपर्यंत समर्थ म्हणाले मी माझ्या देवाला त्रास देणं आम्ही नाही बरं वाटत, ते देवाला मी कुठे त्रास होतो? मैं वो कुछ नहीं जानता, आपके भगवान अगर ये नहीं करेंगे तो सबको सजा मिलेगी. हसले फक्त आणि रामचंद्र प्रभूंना हात जोडून एवढंच म्हणले, रामा आज काय प्रसंग आणलेस रे, आणि हात कुठे जोडले असेल भगवान गोपाल कृष्णाने, आणि एवढंच म्हणले कृष्णा मला कल्पना आहे, आज तू कृष्ण आहेस पण आधी मला रामच तू होत असणार आहे. म्हणून तर आम्ही संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी आणि हरिर हरती पापानी म्हणून हरी येतो, पापच हरण करतो तो हरी, हरिर हरती पापानी. कृष्णा आधी मला रामच होत असणार, पण मी तुला त्रास देऊ इच्छित नाही, पण आता या लोकांची श्रद्धा भाव जर तुझ्यावरचा दृढ व्हावा असं वाटत असेल, मूळ अभंग विसरायचं नाही, आपला अभंग चाललाय भाव पळे तरले मानव भाव पळे तरले, आणि तिसऱ्या चरण दुसऱ्या चरणात होतं राम नाम निरंतर वाचे निजपदी हो स्थिरले, हे निजपदी जर स्थिरावे असं वाटत असेल तर रामा कृष्णा तुझ्याशिवाय आता तरुणोपाय नाही, हात जोडतो. आणि सगळ्यांना सांगितलं मंडळी हात जोडून आपण रामांचं भजन करूया, आणि भजन सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम. आणि काय आश्चर्य, हा चरित्रातला प्रसंग सांगतोय, बादशाह त्या चित्राकडे एकटक बघतोय आणि कृष्णाने जर असा हात केला होता तो हात बदलला, पाय असा देवडा चरणी होतो तो सोडला, अशी उभे राहिले आणि हात पुढे केला, राधेने त्यांच्या हातात तांबूल दिला, भगवंताने तो तोंडात घातला, चावून चावून तो खाल्ला आणि पचकन पिचकन त्या बादशाहच्या अंगावर उडला. बादशाह म्हणला तोबा तोबा तोबा, हाय अल्लाह ये क्या हो गया, अरे सच में हुआ है, सच में हुआ है, मुझे अल्लाह का दर्शन हुआ है. आणि बादशाह पहिल्यांदा असं घडलं की अन्य धर्मीयाच्या पाया पडला, धावत गेले आणि समर्थांच्या पायावर दंडवत होते. आप महान हो, आप सच्चे भगत हो, आपकी वजह से आज पहली बार मुझे अल्लाह का दर्शन हुआ, आप उसे भगवान गोपाल कृष्ण कह सकते हैं, मेरे लिए वो भी अल्लाह है, आपकी वजह से मैं आज अल्लाह का दर्शन ले पाया. आणि वो पटकन बोला, धनंजय बहुत अच्छा काम किया है, बहुत नेक काम तुमने किया है, मेरी ओर से तुम्हें 200 मोहरा बख्शीस के रूप में दे देता. समर्थांना म्हणाला आजपासून तुमचं कुठलं म्हणलं ठिकाण, ते म्हणले सज्जनगड तिथल्या रामनवमी उत्सवात माझ्या सुलतानपुरा सुलतान बाजारमधून तुम्हाला 5,000 रुपये दरवर्षी जातील, चौकशी करा. आजही रामनवमीला सुलतान बाजार किंवा सुलतानपुरा ज्याला म्हणतात तिथं पैसे जातात, हा पुरावा आहे. आता त्या श्रोत्यांना तरी सांगितलं, तुम्ही पण भाग्यवान कोण कीर्तन ऐकायला आलाय, त्यामुळे कीर्तन ऐकायला आलेल्या प्रत्येकाला 25-25 मोहरा माझ्याकडून बक्षीस. आता ते आजोबा म्हटले, महादेव आणि रोहनस आले असते तर 50 पोर घरात अजून आले असते. सज्जन गंमत सोडून द्या, समर्थांनी काय दाखवून दिलं, जर भाव पक्का असता याच भावबळाने भवसागर उद्धरून जाणार आहे, बादशाहच्या दरबारात काय उजळून जायचं उतरून जायचं. आपल्याला फक्त हीच कृपा मिळावी ही प्रार्थना रामरायांच्या समर्थांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी करूया. आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, कृतीने शक्य नसतं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एकच माझी प्रार्थना, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्यात माझ्या मस्तकावर कायम ठेवा ही प्रार्थना करतो. माझ्या उभय साथीदारांना पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. इथेच फक्त भैरवीचा एक सुर बोलूया आणि लगेचच मागणं मागून आरती म्हणूया. Oh,
निस्तर्पण